आता मी एकदम तुम्हाला काहीच माहित नाही असं गृहीत धरून बोलणार आहे. हे तुम्हाला बरीच माहिती आहे, हे मलाही माहिती आहे, पण तरी देखील मी आपलं सोयी मला सोयीचं जावं म्हणून मी बोलतो. म्हणजे ओके, सुरुवातच आपल्याला त्या अभ्यासापासून करायची आहे, म्हणजे अभ्यासक्रमापासून. ओके, की ज्याची एक छोटीशी यादी तुमच्याकडे दिलेली आहे. जसं आपण तुम्ही अनेक वेळेला हे ऐकलं असेल, पक्क तुम्हाला जवळपास पाठ झाला असेल आता, म्हणजे की काय करायचं असतं, तर पहिलं परीक्षेचं स्वरूप लक्षात घ्यायचं आहे. ही प्रिलिम्स, ही मेन्स आणि ही पर्सनॅलिटी टेस्ट, तर ती माहिती आहे तुम्हाला आता, म्हणजे तिचं स्वरूप काय आहे तेही माहिती आहे. मग दुसरा मुद्दा आपल्याला सांगितला जातो की अभ्यासक्रम बारकाईनं बघा, त्यात जे विषय आहेत. आता तो जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम बारकाईनं बघणं म्हणजे काय, तर आपण UPSC जी त्यातली जी डिटेल कंटेंट दिलेली आहे, अमुक चॅप्टर, त्याच्यानंतर अमुक अमुक असं करत एक 10-12-13 जे काही हेडिंग्स आहेत, तर ते आपण बारकाईनं वाचतो म्हणजे. ओके, आणि ते 3-4 वेळा वाचलेले असावेत, म्हणजे ते कदाचित तुम्ही वाचलेले असतीलच. म्हणजे ते आता तो सिलॅबस जितका आपल्या नजरेसमोर असेल त्याच गोष्टी सोप्या जाणार आहेत आपल्याला. म्हणून आपण कसं मानतो की सिलॅबस खूप वेळा बघितला पाहिजे, तो आपल्या मनात पक्का बसलेला असला पाहिजे. म्हणजे या प्रश्न कसे असतात आणि ते रेलेव्हंट प्रश्न आहेत, ते काही असे उगीच विचारलेले प्रश्न नाही आहेत. म्हणजे पेपर कसा वाचावा, आता पेपर कसा वाचावा ह्याचं उत्तर कशात आहे, तर अभ्यासक्रम बघितलाय का, बघितलाय का, म्हणजे तो व्यवस्थित आपण समजून घेतलेला आहे का, त्यातनं काहीतरी लक्षात येईल ना आपल्याला, म्हणजे सुरुवातीला जड गेलं तरी. म्हणजे दुसरं एक असतं की कुठलंही पुस्तक वाचताना त्याच्यातलं काय बघायचं, म्हणजे किंवा कधी कधी असं विचारतात की अख्खं पुस्तक वाचायची गरज आहे का, एवढे 3-4 पुस्तकं एकाच विषयाला तुम्ही सांगताय, तर 3-4 पुस्तकं वाचायची गरज आहे का, तर मग पुन्हा त्याचं एक उत्तर आपल्याला कशात सापडेल की अभ्यासक्रम बघितलाय का तुम्ही. म्हणजे ओके, सो अभ्यासक्रमाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे, म्हणजे व्यवस्थित बघणं म्हणजे. ओके, आणि त्याच्याविषयी मी सुरुवातीला अर्धा तास बोलतोच, म्हणजे की जो आपल्याला अभ्यासक्रम 1, 2, 3, 4 त्याच्यातले काही विषय आणि त्या विषयाचा अभ्यासक्रम सोयीसाठी आपण काही असे सब हेडिंग म्हणूयात ना आपण, तसे आपण अरेंज करूयात म्हणजे, मग पुढे जाऊयात. म्हणजे सो हा एक अभ्यासक्रमाचा घटक आहे. अभ्यासक्रम बघितल्यानंतर मग आपल्याला जो मुद्दा सांगितला जातो तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे की प्रश्नपत्रिका बारकाईनं बघायच्या. म्हणजे आता दोन कारणांसाठी प्रश्नपत्रिका बघायच्या असतात, त्याच्यात इंटरनल तुम्ही आणखीन बरीच कारणं सांगू शकता. म्हणजे तर त्यातलं एक कारण काय, की ही अमुक अमुक प्रकारची परीक्षा आहे, त्यात अमुक विषय आहेत, त्याचा एक विशिष्ट सिलॅबस UPSC डिफाईन केलेला आहे, दिलेला आहे. मग त्याच्यावरती काय प्रश्न विचारतात, म्हणजे कसले प्रश्न विचारतात, तर त्याचं स्वरूप कळण्यासाठी आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिका मेनसाठी 2013 पासून 13, 14, 15, 16 आणि प्रिलिमसाठी 11 पासून, म्हणजे ह्याच्या मागे तुम्ही जाऊ शकता. फक्त CSAT आपल्याला पूर्वी नव्हतं, म्हणजे त्याच्यातला काही भागच होता आपल्याला, पण त्याच्या मागे जाऊन ही जो एक कन्व्हेन्शनल GS मधला भाग आहे, म्हणजे इकॉनॉमी पूर्वी पण होतंच, पॉलिटी पूर्वी पण होतंच, त्यामुळे जरा मागे जाऊ शकता, पण अगदी ते नंतर करूयात आपण. आता तुर्तास काय करूयात की 2013 मेन्ससाठी आणि पूर्वपरीक्षेसाठी प्रिलिमसाठी 2011 पासून तुम्ही बैठले जा, आधी मेन्सनंच आपण सुरुवात करूयात. म्हणजे ओके, सो त्या प्रश्नपत्रिका 13 ते 16 बारकाईनं बघा, आणि मग त्या बघताना तुम्हाला लक्षात येईल की हा विषय कळतो आपल्याला, कारण ते लगेचच लक्षात येतं ना आपल्याला की 1 चे 2 चे 3 चे 4 चे आहे. मग त्याच्यात कुठल्या विषयावरचे प्रश्न आहेत, हे इतिहास, भूगोल, की राज्यघटना, की आंतरराष्ट्रीय संबंध वगैरे वगैरे, ते लक्षात येतं आपल्याला. सो आता पुन्हा इथं अभ्यासक्रम महत्वाचा येतो. सो अभ्यासक्रम नीट माहिती असेल आपल्याला, तर प्रश्नपत्रिका बघितल्या बघितल्या आपल्याला सेन्स होतो हा की या विषयातल्या कुठल्या भागावर, कुठल्या घटकांवर, कुठल्या प्रकरणावरती किंवा बाबीवरती म्हणूयात आपण, म्हणजे काही असू शकतं ना ते, म्हणजे जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, सो हा एक त्याचा भाग आहे. म्हणून मग आपण प्रश्नपत्रिका बघताना अभ्यासक्रम पुन्हा एकदा महत्वाचा येतोच, म्हणजे कारण त्यात नंतर आपल्याला ठरवायचं ना, आपली स्ट्रॅटेजी ठरवताना, की त्यातलं कुठलं महत्वाचं आहे का, सगळंच करायला लागेल का, कुठल्या विशिष्ट भागावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात वगैरे वगैरे. हे अनेक फायदे त्याचे आहेतच म्हणजे, पण त्या पहिल्या मुद्द्याकडे परत येऊयात आपण. पहिलं जे म्हणलं ना मी, तर प्रश्नांचं स्वरूप, म्हणजे दिलेल्या विषयातल्या अभ्यासक्रमावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर ते कळावेत म्हणून आपण प्रश्नपत्रिका बघायच्या. आता दुसरे, आता पहिले विसरायचं त्याला मी म्हणताना दुसरं म्हणणार आहे, पण ते एकमेव कारण आहे असं सांगायचं स्वतःला सुरुवातीपासूनच पहिल्याच दिवशी, म्हणजे ते कुठलं आहे, ते म्हणजे जुने प्रश्न तुम्हाला बघून त्यातून प्रश्नांचं स्वरूप लक्षात घेऊन
काय किती महत्वाचं आहे वगैरे सगळं झालं तिथं, म्हणजे तिथे आपण सगळं इन्क्लूड करूयात. म्हणजे मला कळलं काय पाहिजे, तर असा जर प्रश्न आला असेल, एकच प्रश्न वाचला आपण, म्हणजे तर असे 10 प्रश्न आपल्याला स्वतःला तत्क्षणी डिझाईन करता यायला पाहिजे. म्हणजे क्वेश्चन बँक तयार करायची, मुलांचा प्रश्न ठरलेला असेल तर कुठली क्वेश्चन बँक वापरायची, ठीक आहे बाजारात आहेत ते आपण बघूयात, पण त्या रेफरन्स लिस्टमध्ये तुम्हाला मिळेल असते सगळं. पण तुम्ही स्वतः टार्गेट हे ठेवलं पाहिजे, विशेषतः मेन्सच्या बाबतीमध्ये, की मी एक प्रश्न वाचला की मला तसे 10 प्रश्न सुचले पाहिजे. म्हणजे इतर चॅप्टरवरती, त्याच चॅप्टरवरती जरा आणखीन वेगळ्या पद्धतीनं मला प्रश्न डिझाईन करता येतो का, म्हणजे स्वतःची क्वेश्चन बँक तयार करणं. सो दुहेरी पर्पज आहे आपला प्रश्नपत्रिका बघण्याचा, एक म्हणजे जो प्राथमिकच आहे आणि महत्वाचा आहे, म्हणजे तो की ज्याचा मी अभ्यास करणार आहे, जे विषय आपल्याला परीक्षेत दिले आहेत त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ओके. आणि दुसरं ते महत्वाचं आहे, पहिल्याला मग नंतर विसरूनच जावा तुम्ही, म्हणजे स्वतःची क्वेश्चन बँक. म्हणजे तुम्ही आन्सरचं पुस्तक किंवा भाषणं जर ऐकलेली असतील तर प्रिलिम्सला तो जो प्रयोग त्यांनी केलेला होता आणि तोच पुढे मेन्सला पण राबवला. म्हणजे प्रिलिम्सला कसं असतं की गोष्टी आणखीन विस्तारानं तुम्हाला कराव्या लागतात आणि त्या तुम्हालाच कराव्या लागतात. म्हणजे ओके, तर तिथं स्वतः प्रश्न तयार करणं, ग्रुप बनवून किंवा स्वतः स्वतः वॉट एव्हर इट इज, तुम्हाला जे बरं वाटते ते बघून, म्हणजे तर त्याच्यातनं मग आपण त्या पलीकडच्या भूमिकेत जातो. म्हणजे विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहतच नाही ना आपण, म्हणजे एक्झाम काय प्रश्न काढणारा, एक्झामचे पेपर सेट करणारा, तर मग तो काय विचार करतो ते आपल्याला लक्षात यायला लागतं आणि मग त्या दृष्टिकोनातून आपला अभ्यास पुढच्या लेवलवरती जातो, लक्षात ठेवा. ओके, सो क्वेश्चन बँक तयार करण्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिका बारकाईनं बघायच्या. तर हा माझा तिसरा घटक मी सांगितलेला विवेचनातला, तो म्हणजे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. म्हणजे चौथा अर्थातच येतो, तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे संदर्भाची यादी. कशासाठी काय वाचायचं, उद्या सकाळी तुम्हाला 2 सेट्स मिळतील. एका सेटमध्ये येणाऱ्या वर्षभराचं नियोजन कसं असेल ते मी आजही बोलणार आहे थोडंसं, पण ती नोट बघितल्यानंतर जास्त डिटेलमध्ये बोलतो. वर्षभराचा आपला टेंटेटिव्ह प्लॅन कसा असणार आहे तो 1-7 ते 8 पानाच्या एका राईटअपमध्ये डिस्कस केलेला आहे, तो बारकाईनं वाचा, 3-4 वाचा तो. म्हणजे ओके, आणि त्यातच एक अजून नोट आहे की ज्याच्यात प्रश्नपत्रिकांमध्ये जे आणि त्यातल्या प्रश्नांमध्ये जे कीवर्ड्स असतात, म्हणजे विश्लेषण करायचं म्हणजे की तेही लक्षात घ्यायला लागतं ना, म्हणजे की अकाउंट फॉर म्हणजे काय, अकाउंट ऑफ म्हणजे काय, अनालाइज म्हणजे काय, कमेंट म्हणजे काय, एक्झामिन म्हणजे काय, क्रिटिकली एक्झामिन म्हणजे काय वगैरे वगैरे, ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तर त्या प्रत्येक शब्दाचा काही एक विशिष्ट अर्थ आहे. म्हणजे यातले बरेचसे शब्द परस्परांशी साधर्म्य असणारे बरेच आहेत, म्हणजे बरंच, म्हणजे एकदम एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काहीच संबंध आहे असं नाहीच आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला असंही दिसेल की 2 शब्दामध्ये जास्त संबंध आहे किंवा बराच फरक आहे, म्हणजे ते कळेल तुम्हाला, ते वाचल्यावरती कळेल, मी आता त्याच्या डिटेलमध्ये जातच नाही. म्हणजे सो ते वर्ड असणारं एक टिपण त्याच्यामध्ये आहे, म्हणजे प्रश्नपत्रिकातील शब्द आणि संकल्पना समजून घेताना. म्हणून जवळपास ती 1-7 पानाची नोट आहे, ती पण व्यवस्थित वाचायची. आणि त्याच नोटच्या शेवटी संदर्भाची एक यादी दिली आहे, ज्या यादीमध्ये एनसीईआरटीची पुस्तकं आहेत, शक्यतो एनसीईआरटीची पुस्तकं इंग्लिशमध्ये वाचा. आणि हे मी 1 जून रोजी सांगतोय, म्हणजे 1 जानेवारी सुरू झाली की मुलं परत विचारायला येतात की सर हिंदी एनसीईआरटी वाचू का. 6 महिन्यापूर्वी सांगितलेलं असतं ना की तुम्ही इंग्लिशमधलीच एनसीईआरटी वाचा, म्हणजे थोडा त्रास होईल तो सहन करायचा. म्हणजे आयएएस आयएफएस व्हायचं असेल तर आपल्याला तेवढा त्रास सहन करायलाच लागेल ना. म्हणजे ओके, दुसरं काही स्टँडर्ड पुस्तकं आहेत जी मराठीमध्ये उपलब्ध आहेत, ज्याच्यावर आपण रिलाय राहू शकतो, ती मराठीतली दिलेली आहेत. पण एक एक स्टँडर्ड पुस्तक प्रत्येक विषयाचं, समजा हिस्ट्री घेतलं तर त्यातलं ग्रोवर अँड ग्रोवर, आता ग्रोवर अँड ग्रोवर दोन्ही भाषेत आहे, मूळ इंग्रजीमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. आता एका विषय सॉरी प्रत्येक विषयाचा एक एक स्टँडर्ड रेफरन्स इंग्लिशमध्ये मुद्दाम सांगितलेला आहे, जरी ग्रोवर अँड ग्रोवर मराठीमध्ये उपलब्ध असलं तरी. ह्याचं कारण आहे प्रिलिम्स. जर मॉडर्न इंडियन हिस्ट्रीसाठी ग्रोवर सांगितलं असेल तर तसंच कॉन्स्टिट्यूशनसाठी एम लक्ष्मीकांत सांगितलं, ट्रान्सलेशन नाही त्याचं, एम लक्ष्मीकांत इंग्लिशमधलं. म्हणजे तसंच इकॉनॉमीचं, म्हणजे सो मॉडर्न इंडियन हिस्ट्री कॉन्स्टिट्यूशन किंवा पॉलिटी म्हणा आणि इकॉनॉमी म्हणा, म्हणजे ओके. तर ह्या 3 मोठ्या विषयांसाठी की जे मेन्सला पण तेवढेच मोठे आहेत आणि प्रिलिम्सला पण तेवढेच ते महत्वाचे आहेत, एक एक इंग्लिश रेफरन्स वाचायचा आहे. आता तो मी प्रिलिम्ससाठी महत्वाचा आहे असं जरी आत्ता म्हणालो 1 जून रोजी, तर त्याची सुरुवात डे 1 करायची आहे. म्हणजे 1 जानेवारीपासून काढून वाचायला लागायचं नाही ते. म्हणजे ओके, सो एनसीईआरटीची इंग्लिशमधली पुस्तकं,
आणि प्रत्येक विषयाचं जे एक एक स्टँडर्ड पुस्तक त्या यादीमध्ये दिलेलं आहे ते म्हणजे ओके. तुम्ही जर ह्याच काळामध्ये ते वाचलं तर तुम्हाला तो विषय मूळ इंग्रजी पुस्तकातनं तुम्ही वाचला असल्यामुळे जास्त कळेल. आणि प्रिलिम्सला तेच पुन्हा वाचायचं आहे तुम्हाला म्हणजे, कारण ती स्टँडर्ड पुस्तकं म्हणून प्रिलिम्सची ओळखली जातात म्हणजे, तर त्याचा डेफिनेटली फायदा होईल. आता त्याचं जे मराठी व्हर्जन आहे, तुम्ही म्हणलं की मराठी व्हर्जन वाचायला काय हरकत आहे, ते मी गृहित धरतोय तुम्ही वाचणार म्हणजे, मी न सांगताही वाचणार म्हणजे, ते वाचायलाच पाहिजे म्हणजे. पण प्रिलिम्सला किती फायदा होईल त्याचा, म्हणजे ग्रोअर अँड ग्रोअर मराठीत वाचणं, ग्रोअर अँड ग्रोअर इंग्लिशमध्ये वाचणं, फरक आहे ना दोन्हीमध्ये. तीच गोष्ट एम लक्ष्मीकांतची आहे. आपल्याला काही प्रिलिम्स महाराष्ट्रातले आहेत म्हणून एक ट्रान्सलेशन देत नाही ना यूपीएससी, इंग्लिश हिंदी आणि चला मराठी पण देतो आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या मुलांसाठी, तसं होतच नाही म्हणजे. सो केव्हाही त्याच्या इंग्लिश रेफरन्समधले की ज्यातनं आता त्यांनी तरी कुठनं काढलेले आहेत ना ते सगळे चॅप्टर्स, तर कॉन्स्टिट्युशनवरती बेस्ड आहेत ते. सो ती परिभाषा जी आहे की जी थेट जशास तशी उचलून तुमच्या प्रिलिम्समध्ये टाकलेली असते ती म्हणजे, म्हणून त्या परिभाषेची सवय आपल्याला डे वन पासून व्हायला पाहिजे. काय आडायचं ते आडू द्या. आपला एक 2-3 तासाचा जो पेपर वाचण्याचा प्रोग्राम असणार आहे त्याच्यात मी अर्धा वेळ ह्यालाच गृहित धरते की तुम्हाला बातम्यातले शब्द शोधायलाच बराच वेळ जाणार, अर्धा वेळ त्याला जाणार नाही, त्याची काळजीच करू नका तुम्ही म्हणजे. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट. तर आणि ते महत्वाचं आहे, ते जर का तुम्ही करू शकलात तर त्याचा जबरदस्त फायदा होऊ शकतो. ओके, सो संदर्भाच्या यादीमध्ये एनसीईआरटी स्टँडर्ड पुस्तक, ज्याच्याबद्दल बोलताना मी असं म्हणालो की एक किमान इंग्लिश पुस्तक त्या 3-4 पुस्तकासाठी कंपल्सरी वाचायचं आहे, त्याची मराठी व्हर्जन असली तरी म्हणजे. आणि न्यूजपेपर हिंदू आणि एक्सप्रेसपैकी एक सुरुवातीला, नंतर दोन्हीही हळूहळू एक 3-4 महिने दोन्ही पण म्हणजे, एक थरली वाचायचा आणि दुसरा त्याच्यातल्या संपादकीय आणि जे कॉलम्स असतात वेगवेगळे ते वाचायचे. आणि भारत वार्षिकीसारखं जे इयरबुक आहे म्हणजे, आणि इंडिया इयरबुकचं आपलं एक छोटं व्हर्जन, ते आत्ताच आलेलं आहे 2017 तुम्हाला ते युनिकनं केलेलं तुम्हाला लक्षात येईल म्हणजे. सो मी त्या सगळ्यांना एकत्रित म्हणजे वर्तमानपत्र, काही मासिकं असतील आणि वार्षिकीसारखा फॉर्मॅट असेल त्याला सगळ्यांना मी नियतकालिक असं म्हणेन. सो एनसीईआरटी स्टँडर्ड पुस्तक नियतकालिक ही बास्केट आपली संदर्भाची ठरलेली आहे म्हणजे. ओके, मग मुद्दा येतो शेवटचा आपल्या तयारीमधला, तो म्हणजे प्लॅनिंग कसं करायचं. त्याच्याबद्दल मी आता फार बोलणार नाही, उद्या तिचे टिपन मिळेल 2-3 वाचा आणि मग नंतर एक लेक्चर त्याच्यावरती होईलच, मी डोंट वरी अबाउट दॅट. पण मी एवढंच सांगेन की साधारणतः 15 जानेवारीपर्यंत आपण मेन्सचा अभ्यासक्रम संपवायचं टार्गेट ठेवायचं, 16 जानेवारीपासून प्रिलिम्सला आपल्याला पूर्णपणे सुरू करायचं असेल. सो 15 जानेवारीपर्यंतच आपल्याकडे वेळ आहे हे लक्षात घेऊन 1, 2, 3, 4 त्यातले विषय वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये लक्षात घेऊयात म्हणजे. आता थोडा अभ्यासक्रमाकडे मी परत येतो आणि फक्त सोयीसाठी म्हणून ते थोडंसं रिअरेंजमेंट आपण करायला शिकलं पाहिजे. आता GS1 हिस्ट्री आहे, मग ज्योग्राफी आहे आणि मग सोसायटी आहे, म्हणजे तोच सिलॅबस मी थोड्या वेगळं सोप्या भाषेमध्ये सांगतोय तुमच्या समोर. म्हणजे हिस्ट्री बघितलं तर म्हणजे इतिहासामध्ये आणखी 4 मेजर हेड्स आहेत. आधुनिक भारताचा इतिहास आहे, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास आहे, म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत म्हणूयात, जगाचा इतिहास आहे, आधुनिक जगाचा इतिहास, आणि चौथं म्हणजे संस्कृती आणि वारसा आहे. ओके, हेरिटेज आणि कल्चर आहे. सो आता हे मी या क्रमाने सांगितलेले आहेत. आपण तयारी करताना, वेळ देताना, एनर्जी इन्व्हेस्ट करताना याच क्रमाने शक्यतो करायला पाहिजे. म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाला वेटेज जास्त आहे, ते मेन्समध्ये पण जास्त आहे आणि प्रिलिम्समध्ये तर त्याला जास्तच आहे म्हणजे. सो आधुनिक भारताचा इतिहास प्रायोरिटी नंबर 1. नंबर 2 आता आधुनिक भारताच्या इतिहासामधलाच एक सेगमेंट यूपीएससीने सेपरेटली मेन्शन केलेला आहे, स्वातंत्र्योत्तर भारत असं म्हटले. ओके, म्हणजे अगदी असं सोप्या भाषेमध्ये म्हणायला हरकत नाही, काल परवापर्यंत घडलेल्या घटना देखील विचारल्या जाऊ शकतात, हू नोज म्हणजे. ओके, सो ज्याला पोस्ट इंडिपेंडंट इंडिया असं म्हटलेलं आहे म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत, म्हणजे समकालीन इतिहास म्हणूया त्याला आपण, कंटेम्पररी हिस्ट्री, तोही महत्वाचा आहे. तिसरा जो आहे आधुनिक जगाचा इतिहास म्हणलं, मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री, साधारणतः 18व्या शतकापासून पुढे आहेत, मग त्यात काही विचार पण आले आहेत, स्वाभाविकच तत्वज्ञ येतील, क्रांत्या मेनली त्याच्यामध्ये आहेत, घडामोडी म्हणून त्यातल्या म्हणजे. ओके, औद्योगिक क्रांती असेल किंवा अगदी रशियन क्रांती असेल, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाच्या म्हणजे त्यातल्या. सो हा आधुनिक जगाचा इतिहास. आणि चौथं जसं म्हणालो मी मगाशी, संस्कृती आणि वारसा. ओके, सो शिकवताना पण साधारणतः या क्रमाने शिकवलं जाईल आणि तुम्ही तुमचं इतिहासाचं प्लॅनिंग करताना या पद्धतीनंच तुम्ही ती प्रायोरिटी डिफाईन करायला पाहिजे म्हणजे. ओके, आता मी मगाशी जो प्रश्नपत्रिकाच्या विश्लेषणाचा मुद्दा सांगितला, तर हे 4 हेड्स मांडायचे आणि मग 13-16 प्रश्नपत्रिका बघायच्या, मग लगेच तुम्हाला अंदाज येईल की आधुनिक भारतावरती किती प्रश्न आलेले आहेत आणि त्या कितीला महत्व नाही आहे म्हणजे.
ते सोपं झालं, किती प्रश्न आले त्याचा अर्थ, पण आपण ते कसे प्रश्न आलेले आहेत, म्हणजे कुठल्या चॅप्टरवरती कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत, आणि मग ते जे काही आपण जर असं म्हणलं की ॲव्हरेज 5 आणि 6 दरवर्षी, तर 13 ते 16 चार वर्षाच्या प्रश्नपत्रिकामध्ये मिळून जर म्हणलं तरी 20-25 प्रश्न तरी आरामात युपीएससीचे आधुनिक भारताच्या इतिहासावरती मिळतीलच आपल्याला. मग ते 20-25 मिळाले तर आपली 200 क्वेश्चन बँक बनायला पाहिजे. म्हणजे आता एकदम अचानक पहिल्या दिवशी नाही करता येणार आपल्याला, पण निदान शिकून झालेल्या चॅप्टरचं घरी जाऊन तो चॅप्टर आपण अभ्यासला आणि त्याच्यावर 2 प्रश्न आपल्याला सापडलेले आहेत, म्हणजे युपीएससीने विचारले आहेत, तर त्या 2 चे 5, 6, 7, 8 तरी आपल्याला करता यायला पाहिजे, म्हणजे अभ्यासून झालेल्या चॅप्टरचे ते टार्गेटच ठेवायचं. सो आधुनिक भारताचं जसं करू आपण, तसं स्वातंत्र्योत्तर भारताचं, म्हणजे काय विचारतात 47 नंतरच्या इतिहासावर काय विचारतात, म्हणजे आणि ते खूप इंटरेस्टिंग अशा प्रकारचे प्रश्न आहेत, म्हणजे त्या त्या दशकातल्या ज्या सिग्निफिकंट घडामोडी आहे, डेव्हलपमेंट्स आहेत, तर त्याच्यावरती विचारतात. मग त्या घडामोडीबद्दल स्पष्टीकरण विचारतात, त्याची कारणमीमांसा विचारतात, त्याचं विश्लेषण विचारतात, की त्याचा भारतीय व्यवस्थेवर किंवा समाजावरती झालेला परिणाम विचारतात, म्हणजे काय विचारतात, म्हणजे तर ते प्रश्न बघितले की आपल्याला तो त्याचा अंदाज डेफिनेटली घेता येतो. आणि मग तो ज्याला म्हणतो ना आपण की मोल्ड एकदा तयार व्हायला लागतो, तो साचा पण सबसिक्वेंटली आपल्या डोक्यामध्ये तयार व्हायला लागतो, आणि मग आपलं आपलं काय डोकं चालायला लागतं, म्हणजे की अरे असं विचारलं तर असंही विचारलं जाऊ शकतं. आणि त्या एका गोष्टीनं आपल्याला काय इन्स्पायर करायला पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारच्या इतर गोष्टी आपण विचार करायला लागलोय आणि मग नोट डाऊन करायला लागलोय. ओके, सो तसंच आधुनिक जगाचा इतिहास आणि तसंच संस्कृती आणि वारसा. ओके, सो अशा पद्धतीनं पहिल्या पेपरमधल्या इतिहासाचं तुम्ही प्रश्नपत्रिका, म्हणजे अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका रिअरेंज करू शकता. भूगोल, भूगोलात दोन्ही भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, आणि त्याच्यात प्राकृतिक भूगोल आणि सामाजिक आर्थिक भूगोल असं एवढंच आपण विभागणी फार काय त्याच्यामध्ये करू शकतो, म्हणजे विश्लेषणाला सॉरी रिअरेंजमेंटला फार वाव नाही आहे, म्हणजे ओके सो ते ठीक आहे. आणि मग त्या प्रत्येक हेडवरच्या भारत आणि जगाच्या भूगोलावरती आतापर्यंत विचारलेले प्रश्न बघा तुम्ही, म्हणजे आणि त्यातही तुम्हाला काही ना काहीतरी लक्षात घेता येऊ शकतं, म्हणजे आणि ती ती फॅकल्टी त्या चॅप्टरच्या वेळेला बोलेलच, म्हणजे की कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले, मग असा विचारला जाऊ शकतो, तुम्ही स्वतः विचार करायला लागता वगैरे वगैरे. ओके, हा सो भूगोल. तिसरा जो आहे समाज, भारतीय समाज म्हणजे इंडियन सोसायटी असं म्हटलंय. आता त्या बाबतीमध्ये जुन्या पद्धतीने विचार करून चालणार नाही, म्हणजे ओके म्हणजे भारतीय समाजाचं स्वरूप काय, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जसं एक एक बेसिक प्रायमर म्हणून बघू आपण, तर तसंच आपल्याला 20व्या शतकामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात उदारीकरणानंतर सिग्निफिकंट डेव्हलपमेंट जी आहे ती अलीकडची म्हणूया त्याला आपण, तर असे जे महत्वाचे टप्पे अगदी म्हणूया 20th century मधले, तर त्या 20व्या शतकामध्ये ज्या घडामोडी झाल्या, तर त्या घडामोडीचा भारतीय समाजावरती परिणाम कसा झालेला आहे, म्हणजे सो भारतीय समाज एका बाजूला त्यात होणाऱ्या बदलासह समजून घेणं आणि दुसऱ्या बाजूला समाजामध्ये ज्या घडामोडी आहेत, म्हणजे तर त्याचा समाजाशी काय प्रकारचा आंतरसंबंध विकसित होत जातो, म्हणजे ओके. आता उदाहरण घेतलं त्याच्यावर तुम्हाला बरेच प्रश्न विचारले आहेत, म्हणजे एक टॉपिकच आहे आपल्याला त्याच्यामध्ये जागतिकीकरण आणि समाज, तर त्या जागतिकीकरणाचा समाजावरचा परिणाम जर बघायला लागलात तुम्ही, तर तुम्हाला लक्षात येईल की वृद्धांवर काय परिणाम झाला आहे, तुम्ही म्हणाल की जागतिकीकरणाचा त्याच्याशी काय संबंध आहे, तर जवळचा संबंध आहे, नजीकचा संबंध आहे तो. त्याच्यानंतर स्त्रियांवर काय संबंध सॉरी परिणाम झालेला आहे, त्याच्यानंतर तरुणांवरती काय झालेलं आहे, ओके अनुसूचित जातीवरती काय झालेलं आहे, म्हणजे समाजाचे वेगवेगळे घटक आपल्याला आयडेंटिफाय करून जर असेल त्या गोष्टीचा परिणाम झालेला, तर तो आपल्याला पाहता यायला पाहिजे, शोधता यायला पाहिजे, तर ते आपण डेफिनेटली करू शकतो. म्हणजे सो एका बाजूला भारतीय समाजाबद्दल जी मूलभूत माहिती आहे ती पण जमवायची आपल्याला, ओके आणि त्याच वेळेला त्याच्यामध्ये कोणत्या कारणामुळे जर बदल होत असतील तर तेही बघायच्यात. आता अर्बनायझेशन हे फार चर्चेत असलेलं घटित आहे, म्हणजे फेनॉमेन आहे. म्हणजे आता हे अर्बनायझेशन तुम्ही बघितलं तर अर्बनायझेशन, आणि मुळात एक लक्षात ठेवा की युपीएससीनं सोयीसाठी 1, 2, 3, 4 असे पेपर्स दिलेले आहेत, पण तुम्ही अभ्यासक्रमातले बरेच घटक असे दिसतील आणि त्याच्यातलंच एक उदाहरण म्हणून मी अर्बनायझेशनबद्दल बोलते, तर ह्या पेपरमध्ये म्हणायचं का या पेपरमध्ये म्हणायचं का त्या पेपरमध्ये म्हणायचं, तर ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटरडिसिप्लिनरी असं म्हणतो, आंतरविद्याशाखीय असं सिलेबसचं आपल्या काय आहे स्वरूप आहे, ते कायम लक्षात ठेवा. आता शहरीकरणाचा समाजाचा अभ्यास करताना अभ्यास करायला पाहिजे का शहरीकरणाचा, तर येस ओके, कारण शहरीकरण ही एक फार महत्वाची प्रक्रिया आहे, तिची काही कारणं आहेत, तिचं काही एक विशिष्ट स्वरूप आहे,
आणि त्याचा म्हणून समाजावरती काही काय होते परिणाम होते, आपली मूल्य बदलत आहेत, म्हणजे मग मूल्य बदलत आहेत तर कुठली नवी मूल्य येत आहेत, म्हणजे काय वाटेवर काही होईल त्याच्यामध्ये जे काय असेल ते, म्हणजे सो त्याचा संबंध आहे म्हणजे. सो ते समाज नावाच्या पेपर वन मधल्या म्हणजे GS 1 मधल्या तिसऱ्या हेडचा भाग म्हणून आपण अभ्यासाला पाहिजे म्हणजे. ओके, पेपर 2 मध्ये पण शहरीकरण आहे म्हणजे. पेपर 2 मध्ये आपण शासनाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या इनिशिएटिव्ह आहेत म्हणजे पुढाकार जे आहेत तर ते पुढाकार आपल्याला बघावेच लागतात म्हणजे. ते अजूनही ऐकूयात नाही नीट, शेवटपर्यंत ऐकायचे तुम्हाला का आवाज तुटतोय? ऐकू येते ना म्हणजे. ओके ओके, सो तो भाग तुम्ही बारकाईने त्याच्यामधनं बघा म्हणजे. सो पेपर 2 मध्ये शासनाचे पुढाकार इनिशिएटिव्ह अभ्यासायचे, तर त्यातला समजा स्मार्ट सिटी असं म्हणाला तर तू GS 2 मध्ये पण कदाचित येऊ शकतो म्हणजे. आता तो येताना GS 2 मध्ये फोकस आपला कशावरती असतो, तर तुम्ही GS 2 चं टायटल जर बघितलं असेल तर ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन पॉलिटिकल सिस्टीम आणि गव्हर्नन्स असं म्हटलंय म्हणजे गव्हर्नन्स. सो पेपर 2 मध्ये एक महत्वाची प्रक्रिया आपल्याला सततच फोकस मध्ये ठेवायची आहे म्हणजे, रादर तो पेपर 2 चा गाभा म्हणूयात आपण. तर ती कुठली प्रक्रिया आहे, तर त्याला इंग्लिश मध्ये गव्हर्नन्स असं म्हणतात म्हणजे, नॉट गव्हर्नमेंट, गव्हर्नन्स. तर गव्हर्नन्स म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये त्यातल्या त्यात बरा शब्द प्रयोग कारभार प्रक्रिया. ओके, तर ती प्रक्रिया आहे म्हणजे, ती काय रचना आहे का, गव्हर्नमेंट इज अ स्ट्रक्चर, शासन ही एक रचना आहे, गव्हर्नन्स ही एक प्रक्रिया आहे, इट्स अ प्रोसेस म्हणजे. तर स्मार्ट सिटीचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तर तिच्याकडं गव्हर्नन्सशी तिचा काय संबंध आहे का म्हणजे. म्हणजे आपण असं विचार केला की काय पुण्यासारख्या एका मोठ्या शहरामध्ये थोडा वेळ जरी पाऊस पडला, धो धो अर्धा तास जरी, तर काय सगळे रस्ते बंद होतात म्हणजे, बंद होतात म्हणजे शब्दशः घेऊ नका ब्लॉक होतात, पाणीच पाणी सगळीकडे म्हणजे. मग असं कसं काय होत असेल, प्रश्न आहे ना म्हणजे. हा म्हणजे तुम्ही म्हणाल की नाही त्याचे असं आहे तसं आहे, ते सगळं बघायला गेलं आपल्याला म्हणजे. म्हणजे आपलं अर्बन प्लॅनिंग कसं आपण करतोय म्हणजे. ओके, तिथंपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल म्हणजे. सो अर्बनायझेशन होतंय मोठ्या पेसनं होतंय म्हणजे, पण ते पेलण्यासाठी म्हणून त्याला पूरक अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात, पायाभूत सुविधा निर्माण करणं जे करायला पाहिजे, तर ते होताना दिसत नाही म्हणजे. ओके, मग इथं मुद्दा कशाचा येतो, तो एक झाला म्हणजे प्लॅनिंगचं मी सांगितलं. आता प्लॅन कोण करतं, कुणाची जबाबदारी आहे प्लॅन करणं, तुम्ही म्हणाल की शासनाची आणि प्रशासनाची आहे म्हणजे. मुद्दा तिथं गव्हर्नन्सशी आला. सो गव्हर्नन्स ही व्यापक प्रक्रिया आहे आणि त्याच्यातला एक घटक हा गव्हर्नमेंट आहे म्हणजे, केवळ गव्हर्नमेंट नाही आहे म्हणजे, पण गव्हर्नमेंट आहे. तुम्ही प्लॅन करताना मग नॉन गव्हर्नमेंटल जे ऍक्टर्स आहेत, स्टेक होल्डर्स आहेत, त्याला तुम्ही बोर्डवरती घ्यायला पाहिजे, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. किंवा दुसरं असं आपण मानतो की थोडी जरी आपत्ती आली तर प्रशासनाचा बोजवारा उडला, असं बातम्या दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये ठरलेल्याच आहेत म्हणजे. मग याचा अर्थ एखादी आपत्ती आल्यानंतर ज्या प्रकारचं काम प्रशासनाकडनं व्हायला पाहिजे तर ते होताना दिसत नाही म्हणजे. मग कारण काय असतील, तर मग एक मुद्दा अनेक कारण मेन्शन करताना आपण म्हणतो की कपॅसिटीज बिल्ड केली गेली नाही बरोबर, म्हणजे कपॅसिटीज आहे तो. मग आता कपॅसिटी बिल्ड केली नाही म्हणजे जेवढे ऑफिसर्स पाहिजेत तेवढे नाही आहेत का, बॅकलॉग आहे का, म्हणजे संख्यात्मक आयाम आहे ना हे म्हणजे. 10 लोक लागतात, 4 लोक आहेत आमच्याकडे, 6 लोक आहेत, 4 लोक नाहीच आहेत हो, त्यामुळे ओव्हरबर्डन आहेत. 6 जी लोक आहेत ती 4 नसल्यामुळं त्या 4 काम ही 6 लोकांना करायला लागतं असा प्रश्न आहे का, की असा प्रश्न आहे की 10 लोक लागतात, 10 च्या 10 लोक आहेत, पण त्यातले 4 जरा नवीन आहेत ज्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती आहे, बाकी 6 सगळे तसं शब्दप्रयोग वापरू नयेत पण खोंड आहेत म्हणजे. ती जुनाट सगळं चाललेले आहेत, कसं चालेल, चालणारच नाही ना म्हणजे. असं कदाचित होऊ शकतं की नवीन आव्हानं निर्माण होत आहेत म्हणजे, ज्याचा अंदाजच आपल्याला व्यक्त करता येत नाही. तर अशा वेळेला मग ती जुनी नवी एकत्र येऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे म्हणजे, थोडक्यात कपॅसिटी बिल्डिंग ही कुठल्याही रूपातली असू शकते म्हणजे, ती संख्यात्मक साधी पण असू शकते, ती प्रशासकीय व्यवस्थेकडे असणाऱ्या स्किल सेटशी संबंधित असू शकते, तंत्रज्ञानाशी त्यामुळे संबंधित असू शकते वगैरे वगैरे वगैरे. तर त्याचा संबंध आहे ना. म्हणून मग जेव्हा आपण स्मार्ट सिटी बद्दल बोलतो त्यातले बऱ्याच गोष्टी आपण लक्षात घेऊ, पण पहिला प्रश्न आपण विचारला पाहिजे की स्मार्ट सिटी प्रोजेक्ट जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर आपल्या गव्हर्नमेंट मशिनरीचा आपण करतोय काय, म्हणजे
तिचं कपॅसिटी बिल्डिंग आपण करतोय का नाही करतोय, आणि जर ते करत नसू तर आपल्याला मग सतत असल्या बातम्या ऐकाव्या लागतील, म्हणजे पाऊस पडला, रस्ते ब्लॉक झाले, प्रशासन ठप्प झालं वगैरे 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 अशा सगळ्या गोष्टी करतात. तर ह्याचा बारकाईने आपण सुरुवातीपासून विचार केला. सो पेपर टू शी संबंध आहे अर्बनायझेशनचा. ओके, पेपर थ्री मध्ये पण आहे ते इकॉनॉमिक्स मध्ये स्मार्ट सिटी हे येणारच आहे. म्हणजे सो अशा रीतीनं सगळा अभ्यासक्रम, म्हणजे बराचसा अभ्यासक्रम, नॉट सगळा, बराचसा अभ्यासक्रम हा इंटरडिसिप्लिनरी प्रकारचा आहे. तर तो अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्ही समाज तिथून काढलं ते, म्हणजे समाज पेपर टू पेपर थ्री असं ते आपण करत आलेलो आहोत. म्हणजे ओके, अशा पद्धतीने थोडस तुम्ही व्यापक पद्धतीने बघायला लागलात म्हणजे तर तुम्हाला कदाचित त्याचा GS4 पण उपयोग होईल. तुम्ही एखादी केस स्टडी तिचं उत्तर लिहित असताना तुम्ही हा जो केलेला अभ्यास आहे, मग तो शहरीकरणाच्या बाबतीत असेल, शहरामध्ये येणाऱ्या पुराच्या बाबतीत असेल, कशाचाही असेल, म्हणजे तुमच्याकडे डेटा असेल, तुमच्याकडे उदाहरणं असतील, तर डेफिनेटली त्याचा तुम्ही क्रिएटिव्हली वापर GS4 मध्ये, म्हणजे इथिक्सच्या पेपरमध्ये करू शकता. म्हणजे सो हा झाला पेपर वनचा भाग. आता वर्तमानपत्र वाचताना किंवा मासिक वाचताना किंवा वार्षिकी वाचताना आपण पेपर वन नीट समोर ठेवलेला आहे. हिस्ट्रीमध्ये 4 कॉम्पोनंट आहेत म्हणलं, 13 ते 16 प्रश्नपत्रिका बघितल्यात. ज्योग्राफी दुसरा कॉम्पोनंट बघितला, त्यातला वर्ल्ड ज्योग्राफी, इंडियन ज्योग्राफी विथ फिजिकल ॲज वेल ॲज सोशिओ इकॉनॉमिक ज्योग्राफी बघितलं. आणि सोसायटी, बेसिक नेचर सोसायटीचं, त्याच्यामधले चेंजेस आणि 91 पुढे जे काय घडते त्याच्यावरही आमची नजर आहे. म्हणजे मग पेपर वाचताना आपल्याला प्रश्नच पडता कामा नाही ना, म्हणजे उलट असं वाटायला पाहिजे की अरे हा आपल्याला इकडे पण उपयोगाचा आहे, म्हणजे हे एडिटोरियल तिकडे उपयोगाचा आहे आपल्याला. म्हणजे सो इतक्या बारकाईने ते अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका बघा. म्हणजे पुढचे प्रश्न आपले काय सुलभ पद्धतीने, म्हणजे कमी कठीण जातील आपल्याला एका अर्थाने, म्हणजे त्या पद्धतीने पुढे जाता येईल. पेपर टू दोन हेडिंग आहेत, म्हणजे एक राज्यघटना असं ढोबळ म्हणूयात किंवा राज्यव्यवस्था, आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध किंवा भारत आणि जग. म्हणजे सोयीसाठी हा जो भारतीय राज्यव्यवस्थेचा सिलेबस आहे तर तो 3 मुद्द्यांमध्ये रिअरेंज करता येतो सोयीसाठी आपल्याला ती क्लॅरिटी आहे. मग त्यातला पहिला एक मुद्दा आहे जो सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, राज्यघटना पर से, राज्यघटनेतल्या तरतुदी महत्वाच्या. म्हणजे ओके, पण ह्याच्यात दडपण घेऊ नका, सगळेच आर्टिकल्स पाठ पाहिजेत आपल्याला, सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत वगैरे वगैरे. मेन्ससाठी जर तुम्हाला किती राज्यघटना माहिती असेल असं जर कोणी प्रश्न विचारला तर सगळी आर्टिकल माहिती पाहिजे असं आहे का त्याच्यामध्ये? इव्हन प्रिलिम्सला पण तसं गरजेचं नसतं. म्हणजे जे आपल्याला टेन्शन असतं ना, म्हणजे की प्रिलिम्समध्ये म्हणजे सगळीच्या सगळी आर्टिकल पाठ पाहिजेत आपल्याला, म्हणजे तसं काही नाही आहे. आता हे कळेल कधी? तर प्रिलिम्सच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्यावरती तुम्हाला आपोआप त्याचं उत्तर मिळेल. म्हणजे मेन्सच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण राज्यघटना त्यातल्या तरतुदीला समोर ठेवून करतो तर त्यातनं फोकस कशावरती असला पाहिजे आपला, की राज्यघटनेतल्या अमुक अमुक महत्वाच्या तरतुदी कोणत्या स्वरूपाची राज्यव्यवस्था आपल्यासमोर सांगते. म्हणजे आणि ते माहिती आपल्याला, ती सार्वभौम असणार आहे, समाजवादी, त्याला जरा कंसात लिहूयात तुर्तास, धर्मनिरपेक्ष, कदाचित तुम्हाला वाटेल की ह्याच्यावर क्वेश्चन मार्क देऊयात सर तुर्तास, म्हणजे नंतर चर्चा करूयात. ओके, लोकशाही, गणराज्य. म्हणजे ओके, त्याच्यानंतर आणखीन पुढे तुम्हाला थोडं खोलात गेलं तर लक्षात येईल की आमची राज्यघटना अशी आहे की जिनं संसदीय लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये ऍड झाला. आणखीन तुम्ही असं म्हणाल की तिनं संघराज्यीय स्वरूप, म्हणजे फेडरल स्ट्रक्चर आपल्या शासनाचं सांगितलेलं आहे. मग त्याच्यात अजून जर घुसायला लागलो आपण खोलामध्ये, ते पुढे होईलच आपलं. म्हणजे तर मग कुठल्या मुळात फेडरलिझम म्हणजे काय, ते संघराज्य म्हणजे काय, संघराज्य का स्वीकारलं जातं, मग संघराज्याचे मॉडेल्स एक आहेत का अनेक आहेत, म्हणजे भारत कुठल्या मॉडेलवाला आहे वगैरे वगैरे वगैरे. तर असे एक 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 उपप्रश्न आपण त्याच्यामध्ये विचारत जाऊयात. म्हणजे डोंट वरी अबाउट दॅट. सो अशा रीतीनं घटना समजून घ्यायची, म्हणजे त्या घटनेतल्या महत्वाच्या तरतुदीतनं ज्या प्रकारचा शासनाचा ढाचा आपल्याला दिलेला आहे तर तो ढाचा डेफिनेटली समजून घ्यायचा आहे. त्यातल्या महत्वाच्या अथॉरिटी, त्या अथॉरिटीचा अथॉरिटीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत वगैरे वगैरे वगैरे. ओके, दुसरा जो भाग आहे आपल्याला पेपर टू मधल्या राज्यव्यवस्थेमध्ये शिकायचा आहे तो म्हणजे या घटनेचा 50 जो काही व्यवहार झालेला आहे, त्याचं वर्किंग जे आहे तो व्यवहार आपल्याला बारकाईने बघायचा आहे. आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही पेपर वाचता, तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही आधीपासून ते केलं असेल. आता राज्यपाल हे घटनात्मक प्रमुखाचं पद आहे, म्हणजे बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या पुढे बघू, पण त्याचा व्यवहार कसा आहे, म्हणजे घटनाकर्त्यांना राज्यपाल या पदाकडनं जो व्यवहार अपेक्षित होता, म्हणजे कसं वागावं बाबा, काहीतरी अपेक्षा आहेत ना त्याच्यामध्ये, की घटनात्मक प्रमुखासारखं वागावं, जसं राष्ट्रपतीनं केंद्रीय पातळीवरती वर्तन करणं, व्यवहार करणं अपेक्षित असतं, तसंच राज्यपालांनाही करणं अपेक्षित असतं. पण मग प्रत्यक्षात तसा व्यवहार होताना दिसतो का?
तर आपल्याला 10 वेळा डोकं खाजवावं लागेल की दिसत नाही असं. म्हणजे मग तुम्ही म्हणाल की इथं काहीतरी गडबड झाली आहे, तिथं काहीतरी गडबड झाली आहे. शेवटची गडबड म्हणजे अलीकडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये 2 राज्यांमध्ये आत्ताच्या सत्ताधारी पक्षाला सगळ्यात जास्त सीट्स मिळाल्या नसताना देखील राज्यपालांनी त्यांनाच बोलवलं सरकार स्थापन करायला. म्हणजे ओके, सो हा जो घटनात्मक व्यवहार आहे, म्हणजे घटना एक विशिष्ट आहे आणि त्या घटनेचा विशिष्ट प्रकारे व्यवहार केला गेलेला आहे. म्हणजे ओके. किंवा दुसरं एक उदाहरण घेऊयात की भारताचं संघराज्य हे प्रबळ केंद्र असलेलं, स्ट्रॉंग सेंटर असलेलं संघराज्य आहे. म्हणजे आणि माहितीच आहे आपल्याला की आपण जर अधिकाराचं वाटप बघितलं, डिव्हिजन ऑफ पॉवर बघितली 2 पातळ्यांमध्ये, तर भरपूर अधिकार आपल्या केंद्र सरकारला दिलेले आहेत. समवर्ती सूचीच्या बाबतीमध्ये देखील केंद्र सरकारच प्रभावी ठरतं आणि उरलेले अधिकार केंद्रालाच देऊन टाकलेले आहेत. म्हणजे सो त्याच्यात काही डाऊटच नाही. म्हणजे पण अर्थात असं जे प्रबळ केंद्र स्वीकारलं आपण, तर त्याच्यामागे तर्क होता. म्हणजे आपले घटनाकर्ते फार डेंजरसच होते. म्हणजे असं काही होतं का त्याच्यामध्ये? तर तसं नाही. त्या तेव्हाची परिस्थिती होती, पार्टी म्हणजे फाळणीचा अनुभव होता, संस्थानिकांच्या विलीनीकरणाचा प्रश्न होता. ओके. आणि एक लोक सॉरी जनकल्याणकारी म्हणजे वेल्फेअरिस्टिक अशा प्रकारचे एक राज्य आपल्याला निर्माण करायचं होतं, तेव्हा प्लॅनिंगचा फार गवगवा होता. नियोजन प्रारूप रशियानं नुकतीच सुरुवात केलेली होती आणि त्या काळामध्ये नियोजन म्हणलं की ते केंद्रकारी स्वरूपाचंच होतं. म्हणजे सेंट्रलाइज, इट यूज टू बी अ सेंट्रलाइज काइंड ऑफ प्लॅनिंग. म्हणजे त्यामुळे आपण पुढे नंतर 73rd 74th पासून डिसेंट्रलाइज प्लॅनिंग बद्दल बोलायला लागलो, विकेंद्रित नियोजनाबद्दल, ते अलीकडचं आहे. म्हणजे ते ओके. सो अशी अनेक कारणं होती की ज्यामुळं आपण प्रबळ केंद्राचा प्रयोग किंवा प्रारूप स्वीकार, बरोबर आहे, तर्क होता आणि त्याच्यामागे अनेक व्यावहारिक तर्क पण होते, ते नंतर बघूयात आपण. म्हणजे पण प्रत्यक्ष जेव्हा व्यवहार बघतो अशा प्रबळ केंद्र असलेल्या भारतीय संघराज्याचा, तर आपल्याला अशी अनेक ठिकाणं दिसतात ओके, की जिथं तुम्हाला किंवा परिस्थिती दिसतात, इन्स्टन्सेस दिसतात की जिथं केंद्र विनाकारण म्हणजे मी सोप्या पद्धतीने विनाकारण असं म्हणतोय, आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसतं. म्हणजे की विच इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट. घटनाकर्त्यांना अशी अपेक्षा होती का? तुम्हाला अधिकार जास्तीचे ह्याच्यासाठी दिलेले आहेत का? नाही दिलेले. म्हणजे ओके, राज्यांच्या कारभारामध्ये तुम्ही हस्तक्षेप करावा हा मुळीच प्रबळ केंद्र करण्यामागचा हेतू नव्हता, कधीच नव्हता. म्हणजे तो ओके, पण तरी देखील घडताना दिसतंय. मग केव्हा घडतं? मी आता आपलं अलीकडचं उदाहरण सांगितलंय तुम्हाला. म्हणजे ओके, मग त्याच्यामागचं पॉलिटिक्स काय आहे, त्याचे परिणाम काय होतात, मग त्याच्यातनं जी चर्चा येते, मग फलित काय त्याचं, वगैरे वगैरे वगैरे. मग अशी घटना घडली की वर्तमानपत्रामध्ये त्याच्याबद्दल बरंचसं क्रिटिकली लिहिलं जातं, त्यातनं मग आपण त्या आर्ग्युमेंट्स शोधायला लागतो. त्याची कारणमीमांसा असेल, शासनाचं मूल्यमापन असेल, टीकात्मक मूल्यमापन असेल, मग त्याच्यावरती मार्ग काय काढायचा, तोडगा काय काढायचा, अशा अनेक बाबी त्यातनं निघू शकतात. म्हणजे ओके, सो राज्यपाल असू द्या किंवा संघराज्याची चौकट असू द्या, त्याचा जो काही व्यवहार आहे, तर तो व्यवहार अत्यंत बारकाईनं आपण बघितला पाहिजे. किंवा दुसरं एक उदाहरण तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ते बरंच काय चर्चेत असणं. म्हणजे आपल्याकडे स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, इंडिपेंडंट ज्युडिशियरी ओके, तर ती असण्यामागं काही तर्क आहेत. म्हणजे म्हणजे कारणं रॅशनल त्याच्यामागचं काय आहे, तर तुम्ही म्हणाल की लोकशाही व्यवस्था असं म्हटलं की लोकांचे हक्क महत्वाचे असतात, म्हणजे लोक महत्वाचे आहेत, लोकांचे हक्क, आणि त्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था असली पाहिजे. प्लस तुमच्याकडे संघराज्य व्यवस्था असेल, तर घटकराज्याचे हक्क महत्वाचे बनतात, मग त्या घटकराज्याच्या हक्काच्या संरक्षणासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था अत्यावश्यक ठरते. ओके, तुमच्याकडे मेजॉरिटी मायनॉरिटी, केवळ न्यूमरिकल म्हणजे संख्यात्मक कारणामुळे नव्हे, ती तर कुठल्याही देशात राहील ना, कारण डेमोक्रेसी ह्या जनरली सिम्पल मेजॉरिटीवाले असतात, नाही सिम्पल मेजॉरिटी नियमाप्रमाणे चालणार आहे. सो ते कुणी एक आकडा मेजॉरिटी एक आकडा मायनॉरिटी असं असणार, पण जर ते जातीवरून आणि विशेषतः धर्मावरून जर तसं होत असेल ओके, म्हणजे मराठीमध्ये बहुमत ही गोष्ट वेगळी आहे आणि बहुसंख्याक ही गोष्ट वेगळी आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी एकच नाहीत. म्हणजे ओके, गफलत दोन्हीमध्ये करायची नाही. म्हणजे आता जेव्हा ह्या दोन्हीची सरमिसळ व्हायला लागते ओके, तर तेव्हा लोकशाहीसमोर धोका निर्माण होतो आणि अशा स्थितीमध्ये
तुमच्या समाजामधले जे अल्पसंख्य लोक असतात, अल्पसंख्य समूह असतात, तर त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी विशेष प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. म्हणून आपल्या घटनेने काय केलेलं आहे, तुम्ही जर 29th आणि 30th म्हणजे 29 आणि 30 ही जर दोन कलमं बघितली तर अल्पसंख्याकांच्या हक्काच्या बाबतीमध्ये महत्वाच्या तरतुदी त्याच्यामध्ये केल्या गेलेल्या दिसतात. म्हणजे सो हे एक अजून एक लॉजिक आहे की ज्याच्यासाठी आपल्याला कोर्ट कसं लागतं, न्यायव्यवस्था ही स्वतंत्र लागते. आणि मग शेवट करतो मी त्याचा, त्या तर्क समजून घेण्याचा की स्वतंत्र न्यायव्यवस्था काय. तर आपल्या संसदीय संघराज्यीय शासन व्यवस्थेमध्ये ज्या तीन शाखा आहेत आणि विशेषतः ज्या दोन इतर न्यायालय सोडून कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ, तर या दोन शाखांचा कारभार हा घटनात्मक असला पाहिजे आणि तो घटनात्मकच राहील याची हमी कुणी द्यायची आहे. म्हणजे एकतर त्यांनीच द्यायला पाहिजे, म्हणजे अपेक्षा त्यांच्याकडनं आहे, म्हणजे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हने किंवा तुम्ही घटनेचं उल्लंघन करता कामाने तुम्ही पालन केलं पाहिजे. म्हणजे त्यालाच म्हणतो आपण कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तुमची, तर ती तुम्ही केली पाहिजे. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स असला पाहिजे, म्हणजे सो घटनात्मक कारभार व्हायला पाहिजे. पण जर आपल्याला असं वाटलं की हे जे चाललंय ते घटनात्मक चाललेलं नाहीये, आम्हाला शंका वाटते, तर मग आपल्याकडे मार्ग काय, तर वी कॅन इमिजिएटली अप्रोच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, म्हणजे ज्युडिशियरी असं म्हणूयात. म्हणजे तर ती स्पेस आपल्या घटनेमध्ये आहे आणि घटना मग काय करते, सॉरी घटनेनं काय केलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाला एक महत्वाचा अधिकार दिलेला आहे. तो काय आहे ते माहिती आहे आपल्याला, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू. तर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे सोप्या भाषेत काय, की कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळांनी केलेल्या ज्या बाबी असतात, काही असू द्या त्याच्या बाबी, मी आपला एक व्यापक शब्द प्रभाव, कदाचित कायदा असेल, कदाचित धोरण असेल, कदाचित इम्प्लिमेंटेशन असेल. म्हणजे तर एसी बंद झालेलं दिसते का, उकडायला लागले का, नाही चालू आहे का, ओके. सो त्या कायद्याबद्दल, धोरणाबद्दल किंवा अंमलबजावणीच्या कुठल्या तरी निर्णयाबद्दल तुम्हाला असं वाटत असेल की हे घटनात्मक दिसत नाही, तर तुम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकता आणि कोर्टाला विनंती करू शकता की प्लीज लुक इन टू द कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑफ द थिंग. ओके, म्हणजे थोडक्यात सोपं करा की कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाचा कारभार हा कायमच घटनात्मक राहील याची हमी देण्यासाठी आपल्याला स्वतंत्र न्यायव्यवस्था लागते. आणि जे भांडण चालले गेले 3-4 वर्ष, जोरदार भांडण सुरू आहे. म्हणजे तुमचं लक्ष गेलं का बघा त्याच्याकडे, म्हणजे एका बाजूला सर्वोच्च न्यायालय आणि दुसऱ्या बाजूला आपलं सरकार. भांडण कशाबद्दल चालले की न्यायाधीशांच्या नियुक्तीची जी पद्धत आहे, तर आधीच्या सरकारनं आणि या सरकारनं, ही NJAC, ओके, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन, घटनादुरुस्ती केली, ओके, पारित झाली आणि पूर्वीची जी कॉलेजियम सिस्टीम होती मंडळीय पद्धत, तर ती पद्धत दॅट वॉज रिप्लेस्ड बाय द NJAC. ओके, हे कोणी केलं, आपल्या शासनाने केलं थ्रू पार्लमेंट, ती अमेंडमेंट करून त्याला आव्हान दिलं गेलं आणि न्यायालयाने सांगितलं की हे जे NJAC आहे ना, तर हे NJAC डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चरच्या अगेन्स्ट जातं आणि त्याला अवैध ठरवलं, इनव्हॅलिड ठरवलं, अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं. सो शासनाने नियुक्तीची एक पद्धत आणली, ज्या पद्धतीला न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं आणि न्यायालयाने ती पद्धत काय केली, खारिज केली. असं सांगत की आपल्या घटनेचं काहीतरी मौलिक संरचना आहे किंवा मौलिक गाभा आहे, बेसिक स्ट्रक्चर असं म्हटलंय त्याला, आणि त्या स्ट्रक्चरच्या हे विरोधात आहे. आता हा निर्णय देताना एका मुद्द्यावर त्यांनी काय फोकस केलेला आहे, प्रकाश झोटकलाय न्यायालयाने, म्हणजे डॉक्टरीन ऑफ बेसिक स्ट्रक्चर बरंच मोठं आहे ना, म्हणजे त्याच्यातल्या कशाच्या विरोधात, तर त्यात एक मुद्दा न्यायालयाने समजलेला की न्यायालयाचं स्वातंत्र्य ही बाब घटनेच्या मौलिक गाभ्याचा भाग आहे. यू गॉट इट? सो इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी इज पार्ट अँड पार्सल ऑफ डॉक्टरीन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. सो ते डॉक्टरीन ऑफ बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात कसं काय गेलं, तर त्या डॉक्टरीन ऑफ बेसिक स्ट्रक्चरचा एक भाग, त्याच्यामध्ये यादी आहे अशी, त्या यादीतलं एक म्हणजे काय, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी. मग न्यायालय असं म्हणालं की तुम्ही ती कमिटी आणली आहे 6 लोकांची, त्याच्यामध्ये तुमची मेजॉरिटी होण्याची शक्यता आहे, म्हणजे नॉन ज्युडिशियल मेंबरची मेजॉरिटी होणार, असं कसं काय करता तुम्ही म्हणजे. आणि नॉन ज्युडिशियल मेंबर जे ज्युडिशियल अपॉइंटमेंटमध्ये महत्वाचे ठरणार असतील, तर आमच्या ज्युडिशियरीचं काय व्हायचं. म्हणून मग न्यायालयीन स्वातंत्र्याच्या तत्वावरती जे तत्व डॉक्टरीन ऑफ बेसिक स्ट्रक्चरचा भाग मानलं गेलं,
त्या तत्वावरती आलेली ही गदाय एनजीएससी म्हणजे असं मानण्यात आलं आणि एनजीएससीला सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, त्याच्यानंतर मग जे काय अजून भांडण सुरू आहे मेमोरँडम ऑफ प्रोसिजर एमओपी म्हणजे मग असं म्हटलं गेलं की बाबा म्हणजे न्यायालयाने कबूल केलं की ती कॉलेजियम जी सिस्टीम होती तर त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आपण काय करायला पाहिजे दुरुस्त केले पाहिजेत. त्याच्या त्या बाबतीमध्ये एक जी टीका होती किंवा ट्रान्सपरन्सी नाही आहे त्याच्यामध्ये, अकाउंटेबिलिटीचा अभाव आहे, तर मग कोर्ट म्हणाले की चला आपण त्याच्यावरती तोडगा काढूयात. पण त्याविषयक जे 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 प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे ते एमओपी मध्ये नेमकं काय असावं, ट्रान्सपरन्सी असावी याच्याबद्दल दुमत नाही न्यायालयाचं, पण ती आश्वर कशी करायची, त्याच्यासाठी काहीतरी यंत्रणा उभी करावी लागणार ना तुम्हाला, काही नियमावली असेल, तर त्यावरनं शासन आणि न्यायालयामध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे. म्हणजे ओके, हा मुद्दा मी तुम्हाला यासाठी सांगितला की न्यायिक न्यायालयीन स्वातंत्र्य आणि न्यायालयीन पुनर्विलोकन ओके ह्या गोष्टी आपल्या घटनेचा महत्वाचा भाग आहे. तर त्याचा जर व्यवहार तुम्ही बघितला ओव्हर दी पिरियड म्हणजे जे 50 पासून आजपर्यंत, तर तुम्हाला अशी 100% शंका येणार की आपलं न्यायालय रोजच्या रोज जास्तीत जास्त प्रबळ होत चाललेलं आहे. म्हणजे ते बऱ्याच प्रसंगी असं दिसते की शासनाला बकुटीलाच धरतं, म्हणजे ते मोदी सारख्या लीडरलाही घाबरायला लागतं म्हणजे की काय होईल म्हणजे त्याच्यामध्ये. म्हणजे ओके, सो मी आपलं हे गमतीनं सांगितलं म्हणजे त्याच्यातला मतितार्थ लक्षात घ्यायचा आपल्याला. म्हणजे ओके, सो असं होते तर मग आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की असं होते असं म्हणतोय पण प्रसंग काय त्याचे, म्हणजे आधार काय, तर ते आधार शोधू आपण. म्हणजे मी ज्या एका गोष्टीचा मगाशी उल्लेख केला डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर, मूळ कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही. 1973 जो केशवानंद भारती खटला आला त्या खटल्यात पहिल्यांदा न्यायालयाने असं सांगितलं की घटनेची मौलिक संरचना काहीतरी आहे आणि ती मौलिक असल्यामुळं कुणालाच त्याच्यामध्ये फेरफार करता येणार नाही. आता कुणालाच म्हणजे आपण थोडंच करणार आहे, तिथं करणार कोण तर शासन थ्रू पार्लमेंट. आणि पार्लमेंटच्या हातात दोन हत्यार असतात, एक हत्यार असतं साधा कायदा करायचं, कारण कायदा करण्याचा अधिकार पार्लमेंटलाच आहे, दुसरं एक जरा जालिम हत्यार काय घटना दुरुस्तीचा आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी एकच आहेत, जे लॉच म्हणू शकता, पण एक जनरल लॉ आहे पार्लमेंटरी लॉ आणि दुसरा कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे. न्यायालयाने सांगितलं साध्या कायदा तर तुम्ही करूच शकणार नाही, प्रश्नच नाही म्हणजे, पण इव्हन घटनादुरुस्तीच्या साधनाद्वारे देखील तुम्ही मौलिक संरचनेमध्ये फेरफार करू शकत नाही. आता हातकड्या पडल्यासारखं झाले ना संसदेला, म्हणजे साधा कायदाही करता येत नाही आणि घटना म्हणजे आता एनजीएससी वॉज अन अमेंडमेंट, घटनादुरुस्ती होती ना म्हणजे ती ओके, म्हणजे कॉलेजियम पद्धतीच्या ऐवजी एनजीएससी जे शासनाने सॉरी संसदेने आणलं तर ती इट वॉज अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, पण त्याला काय केलं अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं, म्हणजे सेईंग की हे डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चरच्या आधी जातं. आता हे जे डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर की जे स्वतः न्यायालयाने शोधून काढलं 73 खटल्यामध्ये, काय बरं असं होत होतं तेव्हा की ज्याच्यामुळे न्यायालयाला 73 असं वाटलं की आपण डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर काहीतरी सांगायला पाहिजे, तर त्याच्यामागची काहीतरी पार्श्वभूमी आहे, तर ती आपल्याला थोडस त्याची जी हिस्ट्री आहे तर ती हिस्ट्री समोर ठेवावी लागते ओके, तरच आपल्याला तो कॉन्स्टिट्युशनल व्यवहार जो आहे तो कॉन्स्टिट्युशनल व्यवहार आपल्याला चांगला समजून घेता येईल. आणि कॉन्स्टिट्युशनमध्ये असे एक 3-4 चॅप्टर्स आहेत, तुम्हाला स्टार्ट टू एंड अत्यंत म्हणजे सावकाशीनं जरी करावे लागले तरी ते तेवढ्याच पद्धतीरित्या करायचे. त्याच्यातला तो फंडामेंटलाइज्ड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा एक आहे, पार्लमेंटरी सिस्टीमचा एक आहे, फेडरलिझमचा आहे आणि ज्युडिशरीचा आहे. हे 4 मेगा चॅप्टर्स आपण म्हणूया त्याला, त्याच्या सगळ्याच्या सगळ्या बाजू आपण समजून घेऊनच पुढे जाणार आहोत. म्हणजे ओके, सो मला वाटतं की हा दुसरा मुद्दा एवढा पुरेसा आहे. कॉन्स्टिट्युशनमधला मग किंवा पॉलिटिकल सिस्टीममधला तिसरा भाग आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये कल्याणकारी जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत किंवा पुढाकार म्हणूया त्याला आपण, म्हणजे वेल्फेअरिस्टिक इनिशिएटिव्ह, त्याच्यात कदाचित कायदा येईल, धोरण येईल, कार्यक्रम येईल, वेगवेगळे पुढाकार येतील, वेगवेगळे मिशन्स येतील आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या योजना येतील म्हणजे स्कीम्स येतील. सो लॉ येणार कायदा, पॉलिसी येणार धोरण, प्रोग्राम येणार कार्यक्रम म्हणजे ओके, आणि शेवटचं स्कीम म्हणजे प्रत्यक्ष योजना आहेत म्हणजे. सो आपण प्रियांबल जेव्हा काळजीपूर्वक वाचतो तर त्यातनं लक्षात येतं की लोककल्याणकारी राज्याचं तत्वज्ञान हे भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान आहे, म्हणजे वेलफेअर स्टेटचं तत्वज्ञान आहे आपलं ओके, म्हणजे ती आपली दूरदृष्टी आहे, ते आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे
मग त्या लोककल्याणकारी तत्वज्ञानाला किंवा विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी मग जे वेगवेगळे पुढाकार आहेत, स्वतः घटनाच त्याची एक मोठी मार्गदर्शिका आहे. म्हणजे मग कायदे वेगवेगळे आहेत, मग धोरणं आहेत, मग कार्यक्रम आहेत, आणि मग ज्या आपण प्रत्यक्ष ग्राउंडवरती राबवतो त्या वेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आहेत. म्हणजे तर ह्या बाबी आपण बघूयातच. म्हणजे सो अशा तीन हेड्स खाली आपण कॉन्स्टिट्यूशनचा सिलेबस रिअरेंज करायचा. घटना, घटनात्मक तरतुदी, घटनेचं स्वरूप ब्रॉडर, म्हणजे ढाचा. दुसरं त्या घटनेचा व्यवहार, आणि तिसरं म्हणजे वेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी पुढाकार किंवा उपक्रमाचा त्याच्यामध्ये समावेश करायचा. म्हणजे ओके, भारत आणि जग, आता हा एक पेपर टू मधला महत्वाचा कॉम्पोनंट आहे ज्याच्यात प्राय आपण भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे, परराष्ट्र धोरण म्हणजे काय, ते निर्धारण करणारे कुठले घटक असतात, त्याच्यामध्ये काही बदल, सॉरी, त्याची तत्व काय आहेत, प्रिन्सिपल्स काय आहेत, त्याच्यात काही बदल झालेले आहेत का, म्हणजे गेल्या 60 वर्षापेक्षा जास्त काळामध्ये मग कुठले कुठले बदल आहेत, ते सगळे बारकावे आपण त्याच्यामध्ये बघूयात. आणि मग हा सगळा इनिशियल प्रवास इंडियन फॉरेन पॉलिसीचा बघताना तो डिटेल समजून घेण्याचा भाग म्हणून आपल्याला काय कळलं की भारत आणि शेजारी राष्ट्र, भारत आणि जरा विस्तारलेला शेजार, एक्सटेंडेड नेबरहूड ज्याला म्हणतो आपण, मग भारत आणि महत्वाच्या सत्ता, ओके, भारत आणि वेगवेगळ्या संघटना असतील, म्हणजे अगदी तुम्ही प्रादेशिक संघटनापासून ते संयुक्त राष्ट्र संघटनेपर्यंत घटकांचा त्याच्यामध्ये समावेश करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यामध्ये, ते एक म्हणजे भारत आणि संयुक्त राष्ट्राचं स्वतंत्र तयार करायचं, भारत आणि संयुक्त राष्ट्र म्हणजे युनो, म्हणजे मग त्याच्यात अनेक गोष्टी येतील ना, म्हणजे युनोचे वेगळे पुढाकार असेल, म्हणजे युएन रिफॉर्म असेल, म्हणजे युनोच्या सुधारणा असतील, भारताचं काय त्याच्याबद्दल म्हणणं आहे, युएन पीस किपिंग म्हणजे शांतता सेना आहे, मग त्याच्या बाबतीत भारत काय करतो, काय कॉन्ट्रीब्यूट करतो का करत नाही वगैरे वगैरे, अशा सगळ्या युएनला सेंटर ठेवून, कारण युनो ही एक महत्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे, भलेही तिच्या कामामध्ये बऱ्याच मर्यादा असतील, उणीवा असतील, पण ती महत्वाची आहे, आणि त्याबाबतीत जे काही आपलं म्हणणं आहे, भूमिका आहे, तर ती बघायची आहे. आणि मग जो दुसरा एक शेवटचा भाग भारत आणि जगाच्या बाबतीमध्ये राहतो तो म्हणजे वेगवेगळे कळीचे मुद्दे आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये, राजकारणामध्ये, त्याच्यात दहशतवादाचा मुद्दा आहे, पर्यावरणाचा मुद्दा आहे, म्हणजे ओके, आणि तो महत्वाचा ठरलेला आहे, म्हणजे ओके, त्याच्यानंतर मानवी हक्काचा मुद्दा आहे, म्हणजे ओके, त्याच्यानंतर लोकशाहीच्या विस्ताराचा प्रसाराचा मुद्दा आहे, म्हणजे ओके, त्याच्यानंतर लिंगभावात्मक न्याय, जेंडर जस्टिस, आंतरराष्ट्रीय पातळीवरती, जागतिक पातळीवरती त्याचा मुद्दा आहे, म्हणजे त्यानंतर डिझार्ममेंट असेल, आर्म्स कंट्रोल असेल, म्हणजे शस्त्र नियंत्रण आणि निशस्त्रीकरण, म्हणजे ओके. सो नॉर्थ कोरियाने काहीतरी टेस्ट केली की सगळीकडे बातमी होती, म्हणजे ते पुन्हा एकदा मिसाईल टेस्ट केली वगैरे वगैरे, तर त्याचा काय विचार करायचा आपण, म्हणजे अमेरिका काय विचार करते, बाकीचे देश काय विचार करतात, आणि आपण तरी विचार करायला पाहिजे का त्याचा, म्हणजे तर मग त्याचं जे ब्रॉडर फ्रेमवर्क आहे की जगात खऱ्या अर्थाने शांतता आणि स्थैर्य हवं असेल तर काय व्हायला पाहिजे की असलेली शस्त्र त्याच्यावरती, त्याच्या वापरावरती मर्यादा यायला पाहिजे टू बिगिन विथ, आणि हळूहळू आपण एक त्याचं एक अल्टिमेट एम म्हणूया, तर ते डिझार्म व्हायला पाहिजे, म्हणजे डिझार्ममेंट असं म्हणतो, म्हणजे की शस्त्रच काय करायची, नष्ट करायची, म्हणजे खात्माच करायची शस्त्रांचा, म्हणजे तो इथंपर्यंत, म्हणजे आता ते फारच लॉंग टर्म अशा प्रकारचा ऑब्जेक्टिव्ह आहे. सो या अजेंड्याला हे जर आवश्यक असेल तर या अजेंडेला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टमुळं, चाचण्यामुळं असेल तर काही धक्का बसतो का, तर तेही आपल्याला त्याच्यामध्ये बघायला लागेल. आणि आपली जी पोझिशन आहे, म्हणजे आपल्या पोझिशनमध्ये काय बदल झाला का, आपल्यालाही निशस्त्रीकरण हवं आहे, म्हणजे ओके, तर मग आपल्या पोझिशनमध्ये काही बदल झाले का, म्हणजे तुम्ही जर एक उदाहरण घेतलं, इंडियाची न्यूक्लिअर पॉलिसी जर तुम्ही बघितली, आण्विक धोरण, तर नेहरूंच्या काळात ते वेगळं होतं, इंदिरा गांधींच्या काळात ते वेगळं झालं, आणि तसंच विस्तारून पुढे जर तुम्ही बघितलं तर पोस्ट 91 काळामध्ये ते वेगळं बनलं, म्हणजे ओके. आणि ते जे आपण मूळ जे होतं की अटम फॉर पीस, शांततेसाठी अणू, ओके, सो आम्ही अणूचा, अणुतंत्रज्ञानाचा विकास हा इसेन्शियली शांततामय कारणासाठी करणार, ओके, तर त्याच्यात बदल झाले, मग बदल केव्हा झाले आणि का झाले, 74 जी टेस्ट आहे, पोखरण 1 जी आहे ती, ओके, मग 98 सेकंड पोखरण, म्हणजे तर ह्या टप्प्यावरती बदल झाले, ते का बदल झाले, मग अंतर्गत भारताच्या पातळीवरती काही आव्हानं निर्माण झाली होती की भारताच्या शेजारी
काही बदल झाले होते की आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा काही घडामोडी घडल्या होत्या हे फास्ट आपल्याला घ्यावं लागणार आहे, पण ते आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण कुठली गोष्ट कधी आपल्याला उपयोगाची येईल ते सांगता येत नाही. किंवा तुम्ही बेसिक एनसीआरटी सारखी जेव्हा पुस्तकं वाचता 20th century हिस्ट्री मेजर घटनांची, तर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं बघायच्या. म्हणजे 74 स्फोट झाला पुढे गेलो का आपण? नाही, तर आपण थांबून विचारलं पाहिजे की काय झालं होतं, इथं काही होतं का, प्रादेशिक पातळीवरती काय होतं का, आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय होतं का. तर असे 2-3 आयाम जर आपल्याला त्यातलं शोधून आपण त्याची नोट काढून ठेवली तर त्याचा उपयोग तुम्हाला पुढे होऊ शकतो. म्हणजे आत्ता आपली काय पोझिशन आहे, म्हणजे तर आपण ते नो फर्स्ट यूज, आता त्याच्याबद्दल ही जोरात चर्चा सुरू आहे. रिवाइजिंग इंडियाज न्यूक्लिअर डॉक्ट्रिन, तुम्हाला एक टिपन लगेचच जून एंडला मिळणार आहे, म्हणजे करंटचा गठ्ठा तुम्हाला मिळेलच. गेल्या सप्टेंबरपासून ते मे एंड पर्यंत झालेल्या करंटच्या घडामोडी, जे आम्ही मेन्सवाल्यांना मटेरियल देतो ते तुम्हाला मिळणार आहे जून एंडलाच. म्हणजे सो त्याच्यात एक हा टॉपिक आहे, रिवाइजिंग इंडियाज न्यूक्लिअर डॉक्ट्रिन. आता त्याची वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे आता त्या न्यूक्लिअर डॉक्ट्रिनमधला एक काय की अणुअस्त्राचा जे बिगर अणुवस्त्रधारी देश आहेत त्यांच्या विरोधात वापर करायचा नाही, आणि या अण्वस्त्राचा जे अण्वस्त्रधारी राष्ट्र आहेत त्यांच्या विरोधात पहिल्यांदा म्हणजे प्रथम वापर करायचा नाही. म्हणजे नो फर्स्ट यूज पॉलिसी आहे. म्हणजे तर ह्याच्यावर अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे, आणि आताचं सरकार तर ते मसलवालंच सरकार आहे. म्हणजे त्याला सतत असं मसल्स दाखवायचे असतात. म्हणजे ते ओके फ्लेक्सिंगच्याच मूडमध्ये असतं ते सगळं. सो आता सरकारमधनं असे जेव्हा सोडले जातात म्हणजे इम्प्लिकेशन्स, याचा अर्थ आहे की आपलं आणखीन स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, आपण मग ते करायला पाहिजे, आपण ते करायला पाहिजे वगैरे, त्याच्यामागे एक राजकारण आहे ना. म्हणजे असो, सो अशी ही जी चर्चा आहे तर ती तिथपर्यंत पाहिजे. सो भारताचं जे आण्विक धोरण आहे तर त्याची पार्श्वभूमी काय होती, त्याच्यात बदल काय झालेले आहेत, का बदल झालेले आहेत, आणि आत्ता त्याच्याबद्दल काय प्रकारची चर्चा सुरू आहे. तिथपासून ते आपला जो जोरदार खटाटोप सुरू आहे म्हणजे NSG जॉईन करायचा, म्हणजे ओके त्याच्यात सतत चीन काहीतरी आड आणतंय. म्हणजे मग ते ओके मग तिथपर्यंत, म्हणजे हा जो त्यातला मोस्ट करंट जो इश्यू आहे तिथपर्यंत. म्हणजे सो असे इश्यूज जे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, मी त्यातले काही महत्वाचे आयडेंटिफाय केले, आणखीन त्याच्यात तुम्हाला ऍड डेफिनेटली करता येतील. म्हणजे सो भारत आणि ते कळीचे मुद्दे. म्हणजे ओके सो तो मुद्दा समजा पर्यावरण घेतलं तर पर्यावरण थोडंसं व्यापक आहे. पर्यावरणीय प्रदूषणासंदर्भातली आपली जाणीव कधी जागृत झाली जागतिक पातळीवर जर बघितलं आपण, म्हणजे किंवा काय खरं नाही धोक्याची घंटा ही, म्हणजे तर 60s असं म्हटलंय. म्हणजे ते एक सायलंट स्प्रिंग नावाचं पुस्तक आलं ओके राचेल कार्सनचं, आणि मग ती घंटा वाजायला सुरुवात झाली असं म्हटलं जाते. किंवा प्रॉब्लेम आहे म्हणजे, आणि हा प्रॉब्लेम असाच जर वाढत गेला तर एकूण मानवजातीचं भवितव्यच धोक्यामध्ये येऊ शकतं. म्हणजे मग स्टॉकहोम कॉन्फरन्स झाली, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आला, अर्थ समिट झाली, असं करत करत ते 2015 मी आपली त्याच्या पुढच्या मी गाळलोय. म्हणजे 15 जी पॅरिस समिट झाली ती, म्हणजे तर तिथपर्यंत, म्हणजे त्याच्या पुढेही की गालीपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी घडामोडी बघावे लागतील. सो थोडा व्यापक आहे तो. तर तो प्रश्न काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची कारणं कुठली आहेत, हा एक भाग. आणि मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेल्या 4-5 दशकांमध्ये मेजर जे इनिशिएटिव्ह आहेत, पण आपल्याला फोकस द्यायचा जो आहे तर तो 90s जे झालेला आहे, म्हणजे 1990 जे झालेला आहे, तर कुठल्या इनिशिएटिव्हचा स्वीकार केला गेलेला आहे अशा पद्धतीनं. मग भारताचं त्याबद्दल म्हणणं काय आहे ओके, तर अशा म्हणजे भूमिका म्हणूया त्याला. म्हणजे भारत पाठिंबा देतोय की भारत विरोध करतोय, व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे तर त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये डेफिनेटली बघता येऊ शकतील. म्हणजे सो अशा रीतीनं आपण पेपर 2 या भारत आणि जग या घटकाची तयारी करायला पाहिजे. आता वर्तमानपत्र वाचायला लागतात, वार्षिकी वाचायला लागला तुम्ही, किंवा कुठल्याही जर्नलमधलं मासिकामधलं एखादा आर्टिकल वाचायला, तर तुम्हाला प्रश्न आता पडता का म्हणजे हे वाचू का नाही वाचू. म्हणजे आपण जे 5-6 घटक आंतरराष्ट्रीय संबंधाचे बघितले तर त्याच्याशी संबंध असेल असं दिसलं की वाचायचंच. म्हणजे ते कुठे ना कुठेतरी त्याचा डेफिनेटली उपयोग आपल्याला होऊ शकतो. म्हणजे पेपर 3 पुन्हा 3 घटक आहेत मेजर, इकॉनॉमी असं मी सोपं करतो, दुसरं सायन्स अँड टेक, आणि तिसरं त्याच्यात थोडे आणखी अनेक मुद्दे ऍड करू शकता. सिक्युरिटी सुरक्षेचा मुद्दा आहे, त्याच्यानंतर इथे एन्व्हायरमेंट इकॉलॉजी म्हणजे, आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे ओके असे काही मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट करता येतात. म्हणजे इकॉनॉमीमध्ये आता तुम्हाला एक इंडियन इकॉनॉमी, तिचं मिक्स्ड इकॉनॉमीचं पूर्वीचं मॉडेल, आणि 91 जे बदल झालेले आहेत ते, म्हणजे एक भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रारूप म्हणून जर तुम्ही बघितलं तर
थोडीशी पार्श्वभूमी ब्रिटिश काळामधली, मग इंडिपेंडेंट इंडिया 91 पर्यंतचा आणि पोस्ट 91, म्हणजे जसं आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणालो तसंच तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू त्याचा घ्यायला लागेल. म्हणजे ओके, कारण इकॉनॉमीचं असं काही डॉक्युमेंटेशन नाही ना, ते म्हणजे सॉरी डॉक्युमेंट नाही जसं कॉन्स्टिट्यूशनचं असतं म्हणजे, पण तरी देखील इंडियन इकॉनॉमी असं म्हणत. एक, दोन, ह्या इकॉनॉमीमध्ये जे घडत गेले म्हणजे जे काही इनिशिएटिव्ह घेतले गेले त्याचा काही एक परिणाम झाला, ओके, उद्दिष्ट ठरवल्या गेली ती उद्दिष्ट गाठली किंवा कमी पडलो आपण म्हणजे, तर ते काय जे काय झालेलं आहे म्हणजे ते साधारणतः आपण ग्रोथ रेटच्या परिभाषेमध्ये किंवा आणखीन व्यापक जर करायचं असेल तर डेव्हलपमेंटची प्रोसेस जी आहे थोडी व्यापक अर्थाने बघूयात. अगदी त्याच्यातल्या इकॉनॉमिक डायमेन्शनला जरी फोकस करायचं म्हटलं तर ती डेव्हलपमेंट आणि त्यातली ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेवरती तुम्हाला फोकस द्यावा लागेल. म्हणजे ती झाली कशी, त्याचा रेट काय होता, त्याच्यातले प्रॉब्लेम्स काय पुढे आले, मग त्याच्यावर शासनाने काय मात केली वगैरे वगैरे वगैरे, ते पहिल्या मुद्द्याशी संबंधित आहे म्हणजे. आणि याही घटकामध्ये तुम्हाला एक अलीकडचा टप्पा तो 91 जो आहे, पोस्ट 91 गोष्टी प्रचंड महत्वाच्या आहेत इकॉनॉमीमध्ये. म्हणजे ओके, जुन्या गोष्टी पण आहेत पार्श्वभूमीला म्हणजे, पण करंट कंटेम्पररी इकॉनॉमी तुम्हाला भरपूरच करावी लागणार आहे. सो 91 नंतर जे जे घडलेलं आहे किंवा जे घडत आहे त्याच्यावरती विशेष फोकस तुमचा असला पाहिजे. आणि शेवटचा आपला जो भाग आहे तो मगाशी पण मी त्याचा उल्लेख केला होता की पुढाकार जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे की जे साधारणतः आपण बजेटमधनं शोधतो, सर्व्हेमधनं त्याचा एक स्टॉक टेकिंग एक्झरसाइज असतो मागच्या वर्षी काय झालेलं आहे म्हणजे. सो वेगवेगळे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेतं, प्रायव्हेट सेक्टरद्वाराही ते घ्यावे घेतले जावेत याच्यासाठी काही प्रोत्साहन देतं, तर त्या दोन्हीनी मिळून जे काय घडतं, तर ते जे काय घडत असेल त्याचा डेटा आपल्याकडे असला पाहिजे, त्याचं स्टॅटिस्टिक्स आपल्याकडे असलं पाहिजे म्हणजे. सो आता त्यातला एक जर रिसेंट भाग बघितला तर 2014 नवं शासन केंद्र म्हणजे केंद्रात आलं म्हणजे ओके, तर मग त्यानं त्या शासनाने प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा तर निदान केलेल्या आहेत, म्हणजे नावं बदलली त्याची वगैरे काही का असेल. सो ते काय आहे तर त्याची भली मोठी यादीच आहे म्हणजे, आणि तुम्ही पेपर काढून बघितले तर तुम्हाला असं लक्षात येईल की 7-8 प्रश्न अशा उपक्रमावरती विचारलेले आहेत म्हणजे. मग तो उपक्रम शासन कारभाराच्या बाबतीतला असू द्या, तो उपक्रम शेती उद्योग असेल, तंत्रज्ञान असेल अशा बाबतीतला असेल, ओके, विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीतला असेल, तो कुठल्याही सेक्टरमधला असू द्या, पण त्या उपक्रमावरती फोकस केला गेलेला आहे. म्हणून मग इथं परत पॉलिसी महत्वाच्या आहेत, ओके, प्रोग्राम्स महत्वाचे आहेत, मिशन्स महत्वाचे आहेत, ओके, वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ह महत्वाचे आहेत आणि स्कीम्स महत्वाचे आहेत म्हणजे. सो पॉलिसी आणि स्कीम, पॉलिसी प्रोग्राम आणि स्कीम इकॉनॉमिक्समध्ये प्रचंड महत्वाचे आहेत म्हणजे, ओके, आणि त्याची तुम्हाला यादी करता येईल. म्हणजे तुम्ही सरळ वार्षिकी जर चाललं 2017 तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक सेक्शनच त्यावरती आपण केलेला दिसतो म्हणजे. ओके, सायन्स अँड टेकचं आता त्याच्यात तुम्हाला कसं काही फार हे करता येणार नाही, रिअरेंजमेंट करता येणार नाही, पण त्यात तुम्ही कन्व्हेन्शनल सायन्स अँड टेक आणि करंट कंटेम्पररी सायन्स अँड टेक म्हणजे अशा दोन बाबी तर डेफिनेटली करू शकता. आणि मग पेपर 3 मधला जो शेवटचा भाग राहतो त्याच्यामध्ये 3 ज्या गोष्टी आपण म्हणालो मग अशी, सिक्युरिटी, सुरक्षा. मग सुरक्षा म्हणजे काय, तिचे वेगवेगळे आयाम काय आहेत, अंतर्गत सुरक्षा त्यातलाही महत्वाचा भाग, तिच्या समोरची आव्हानं कुठली आहेत, ओके, दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, मग त्यातली जी आता चर्चेत आहेत करंट ह्याच्यामध्ये, तर मग त्याला डिटेलमध्ये आपल्याला करावं लागेल म्हणजे. ओके, सो नक्षली अटॅक्स वाढत आहेत, मग त्याची कारणं काय आहेत, मग ती अटॅक्स वाढणं याचा अर्थ शासनाचं फेल्युअर म्हणायचं का, किंवा जेव्हा जेव्हा अटॅक झाले त्याची जी नंतरची कारणमीमांसा आली त्याच्यातनं पुढं काय आलं, म्हणजे की इंटेलिजन्स कमी पडतोय असं म्हटलं जातं, किंवा आपले जे फोर्सेस आहेत तर ते फोर्सेस वेल इक्विप नाहीत असं म्हटलं गेलेलं आहे, व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे जे काय पुढे येईल ते आपल्याला नोट डाऊन करून करत जायला लागेल म्हणजे. ओके, सो हे सगळं त्या बाबतीमध्ये करू शकतो आपण. तसंच मग टेररिझमच्या बाबतीत आहे. सो अशा रीतीनं सुरक्षाविषयक जी काही चॅलेंजेस आहेत त्याचं स्वरूप काय, त्याची कारणं काय, आत्ताची स्थिती काय आहे, त्याच्यात काय कमी जास्त होतंय का, होत असेल तर ते का होत आहे, शासन काय करतंय आणि शासन जे करतंय ते तर आपल्याला माहिती असायला पाहिजे, पण शासन जे करतंय त्याचं मूल्यमापनही आपल्याला करता यायला पाहिजे म्हणजे. नाहीतर नुसतंच शासनाने हे केलं 10 गोष्टी, पण ते ज्या 10 गोष्टी स्वीकारल्या गेल्या किंवा केल्या गेल्या त्याचं झालं काय पुढं, म्हणजे त्या गोष्टी किती मर्यादेपर्यंत यशस्वी होत आहेत, किंवा त्याच्यामध्ये काही अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत किंवा आव्हानं निर्माण होत आहेत म्हणजे, ह्याचा आपल्याला विचार डेफिनेटली करायला लागेल म्हणजे. ओके, सो तसंच एन्व्हायरमेंट इकॉलॉजीचं आहे, आणि इथं बऱ्याच गोष्टी तुम्हाला थोडंसं ब्रॉड करावं लागेल. म्हणजे आता समजा फॉरेस्ट फायर वाढत आहेत,
जंगलातली आगी आहे बऱ्याच प्रमाणात वाढते, मग ते ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित आहे का अजून काय आहे त्याच्यामध्ये, त्याची काही पॉलिसी आपल्याकडे आहे का? अर्बन फ्लड ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, म्हणजे शहरातली पूर खूपच वाढत आहेत, म्हणजे ते त्याचं त्याची फ्रिक्वेन्सी वाढते, मग काय कारण आहे त्याचं? त्याची नुसती ज्योग्राफिकल कारण आहेत, नॅचरल म्हणूयात आपण त्याला, की ह्युमन कारण आहेत त्याची, म्हणजे ते सो त्यातला ह्युमन एलिमेंट किती, त्यातला नॉन ह्युमन एलिमेंट किती, म्हणजे तो आपल्याला बारकाईने त्याच्यामध्ये बघावा लागेल म्हणजे. ओके, सो तोही भाग त्याच्यामध्ये चेन्नई त्यातलं जे रिसेंट एक्झाम्पल आहे त्या निमित्ताने बरीच चर्चा त्या काळामध्ये केली गेली होती म्हणजे. ओके, सो हे एन्व्हायरमेंट इकॉलॉजीशी संदर्भित आणि सगळे त्याच्यामध्ये जेवढे जेवढे काही रिलेटेड येतील तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा म्हणजे. आणि मग डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टरचे वेगळे प्रकार, त्याच्यासाठीचा कायदा, आपल्याकडे असणारी फ्रेमवर्क, यंत्रणा, काही रिसेंट घडलेले डिझास्टर्स, त्याबाबतीत केलेलं शासनाने काम, त्याचा आढावा, आणि मग काय आपल्याला त्याच्यामध्ये उपाययोजना सुचवता येऊ शकतील म्हणजे. म्हणजे हा साधारणतः पट तुम्हाला डेफिनेटली समोर ठेवावा लागेल. इथं तीन पेपर आपला संपतो आणि मग शेवटचा जो GS4 आहे तो इथिक्स आहे, ज्याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, काही मूलभूत संकल्पना आहेत, मी आपल्या त्याला शॉर्ट करतोय, त्यात किती फॅकल्टी तुम्हाला आणखीन तो पेपर डिटेल इंट्रोड्यूस करेलच. म्हणजे काही संकल्पना आहेत इथिक्स नावाच्या पेपरमध्ये, मूलभूत संकल्पना आहेत त्या, मूल्य कशाला म्हणायचं, नैतिकता कशाला म्हणायचं, नीतीशास्त्र म्हणजे काय वगैरे वगैरे, नैतिक तत्वज्ञान आणि तत्वज्ञ पण आपल्याला आहेत, म्हणजे की ज्याच्यावरती दरवर्षी प्रश्न असतात, 4-5 कोर्स तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातात. आता ते जे आयदर एखादं तत्वज्ञान असेल किंवा एखादा तत्वज्ञ असेल, त्याचं एखादं जे विधान स्टेटमेंट जे विचारलं जातं, तर त्या स्टेटमेंटचा अर्थही आपल्याला माहिती असायला पाहिजे. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्या ते विधान, ते स्टेटमेंट, त्याच्यातला तो त्या त्या विचारवंताचा जो तत्वज्ञाचा जो विचार आहे तो विचार माहिती असायला पाहिजे. पण तो विचार आज कसा आपल्याला रेलेव्हंट आहे हे दाखवता यायला पाहिजे. म्हणजे वी हॅव टू एस्टॅब्लिश द रेलेव्हन्स ऑफ द गिव्हन थिंग. म्हणजे एका साली प्रश्न त्यांनी विचारला होता की जे गांधींच्या विचारामध्ये जे आहे, म्हणजे ते की कोणत्या दोन गोष्टी, म्हणजे पॉलिटिक्स आणि इथिक्स, पॉलिटिक्स अँड मॉरॅलिटी असं म्हणूया, पॉलिटिक्स अँड मॉरॅलिटी कॅनॉट गो हँड इन हँड. म्हणजे राजकारण आणि नैतिकता हातात हात घालून जाऊ शकत नाहीत. म्हणजे ओके, अगदी वाईट भाषांतर केलं त्याचं, म्हणजे एकत्र नांदू शकत नाहीत, म्हणजे त्या अजून वाईट भाषांतर म्हणजे. ओके, सो तर मग तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे गांधीचं विधान आहे म्हणजे. ओके, तर आता गांधींना त्यातनं काय म्हणायचं होतं तो भाग नाही, ते माहिती आपल्याला नाही. ते असं म्हणायचे की राजकारण हे, म्हणजे गांधी असं म्हणत नाही, कॅनॉट हे गांधींनी नाही म्हटलेलं म्हणजे. ओके, स्टेटमेंट दिलं गांधी विचारावरती आधारित असं मी म्हणालो, म्हणजे ते गांधीचं विधान नाही म्हणजे. पण विचार गांधी विचारत नाही तो. सो गांधी असं म्हणाले की राजकारण हे नैतिकतेवरती आधारित असलं पाहिजे, आणि जर ते नैतिकतेवरती आधारित नसेल तर मी ते मानणार नाही म्हणजे. ओके, सो सत्याग्रहाधिष्ठित राजकारण हे माहिती आपल्याला म्हणजे. सो सत्याग्रह काय, सत्याचा आग्रह, अहिंसेचं साधन आणि आत्मक्लेशाची तयारी. सो फॉलोइंग ट्रूथ थ्रू द मीन्स ऑफ नॉन व्हायलन्स अँड टू बी रेडी टू सफर, म्हणजे सेल्फ सफरिंग असं म्हटलेलं, आत्मक्लेश असं म्हटलेलं म्हणजे. ओके, आता जर हे जर तुमच्या राजकारणाचा आधार असणार असेल तर ह्याला नैतिकतेवर आधारित राजकारण म्हणायचं का नाही म्हणायचं, तर डेफिनेटली म्हणजे ते नुसतंच म्हणाले असं नाही तर गांधींनी ते व्यवहारात आणलेलं आहे म्हणजे. ओके, सो मग गांधीला विचारलं तर ते म्हणतील की नाही मला हे मान्यच नाही विधान, म्हणजे की त्या दोन्हीची सांधेजोड होऊ शकत नाही किंवा सांगड बसत नाही, तर ते म्हणतील की राजकारण नैतिकता हातात हात घालून जायला पाहिजे, तसंच असायला पाहिजे. पण मग आता आपल्याला प्रश्न विचारा की असं तुम्हाला वाटतं का, आणि आजच्या स्थितीमध्ये सांगा म्हणलं की आणखीन गडबड वाढेल आपली म्हणजे. सो आजच्या स्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की ते अवघड दिसतंय म्हणजे. कारण गांधींना जी साधन सूचिता अपेक्षित होती तर ती साधन सूचिताच आणि इतर जी मूल्य आहेत तर ती मूल्यच आजच्या राजकारणामधनं बाजूला गेलेली दिसतात म्हणजे. सो मग तुम्हाला आत्ताचं वर्तमान राजकारण पाहता असं वाटेल, आणि हे वस्तुस्थिती आहे म्हणजे. आपण म्हणजे काय काय वेळेला उत्तर लिहिताना जे वास्तव आहे ते रिपोर्ट पण करायला लागतं म्हणजे. त्याच्याबद्दल बोलू ते बरं की वाईट असं असायला पाहिजे का, त्याच्यात बदल व्हायला पाहिजे, ते नंतर बोलणारच आहे आपल्या उत्तरामध्ये. पण निदान फॅक्ट तरी स्टेट करायला पाहिजे ना म्हणजे. म्हणून सभोवतालची परिस्थिती पाहता
असा निष्कर्ष काढता येतो की राजकारण आणि नैतिकता यांची सांधेजोड होताना दिसत नाही. म्हणजे पण तुम्हाला भूमिका घ्यायला लावली आहे ना, म्हणजे पण ती होऊ शकते आणि मग तुम्हाला तशी काही उदाहरणं दाखले द्यावे लागतील. म्हणजे गांधीचा दाखला देऊ शकता, मंडेलाचा दाखला तुम्ही देऊ शकता, आंग सान सुकीचा दाखला देऊ शकता. म्हणजे आता हे काही सगळेच एकदम विशुद्ध 100% प्रॅक्टिस करणारी लोक नव्हती ही सगळी. म्हणजे पण कंपॅरेटिव्हली जर तुम्ही बघितलं तर त्यांनी त्यांच्या राजकीय व्यवहारामध्ये काही मूल्य डेफिनेटली जपलेली आहेत. म्हणजे ती तो समकालीन तुम्हाला अशी उदाहरणं डेफिनेटली देतात. सो मग पेपर वाचताना नजर ठेवायची की अशी उदाहरणं कुठे कुठे सापडतात आपल्याला. म्हणजे मी जस्ट एक उदाहरण देईन. सो इथिक्समध्ये जसं एका बाजूला मूल्य महत्वाची आहेत, तसंच वेगवेगळे जे तत्वज्ञ आहेत त्यांचे जे विचार आहेत, तर ते विचार नुसतेच आपल्याला माहिती असायला पाहिजे असं नाही, तर आजच्या स्थितीमध्ये त्याच्यावर भाष्य करता यायला पाहिजे, त्याचं मूल्यमापन करता यायला पाहिजे. म्हणजे विचार केल्याशिवाय आपल्याला उत्तर लिहिता येणार नाही. म्हणजे सो हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. दोन आणि तिसरा शेवटचा भाग इथिक्समध्ये ज्याचा खूप मोठा वाटा आहे, भर आहे, तो म्हणजे केस स्टडीज आहेत. म्हणजे मी आपलं खूपच शॉर्टन केलं त्याला. केस स्टडीज पुन्हा सिच्युएशन दिलेल्या आहेत आणि मग त्या सिच्युएशनच्या आधारे तुम्हाला तुम्ही काय कराल, किंवा खाली दिलेल्या पर्यायापैकी तुम्हाला कुठला पर्याय बरोबर वाटतो, किंवा एबीसी पर्याय दिले असतील तर मग त्या तिन्हीच्या तिन्ही पर्यायाचे म्हणजे पर्यायी उपायाचे प्रोज आणि कॉन्स लिहा. म्हणजे असं केलं तर चांगलं काय, असं केलं तर आपल्याला कशावर पाणी सोडावं लागेल. म्हणजे ओके, सो दोन्ही बाजू आपल्याला त्याच्यातल्या एचं काय, बीचं काय, सीचं काय, ते तुम्हाला लक्षात येईल पुढे. म्हणजे ते आता केस स्टडीज जर लिहायच्या असतील चांगल्या तर आपल्याला काय काय पाहिजे, इनिशियली काय आपल्याला माहिती पाहिजे. एक तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल आणि आपली लीगल फ्रेमवर्क माहिती असायला पाहिजे. कारण केस स्टडी लिहिताना हे कायम लक्षात ठेवा की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली जी घटनात्मक चौकट आहे आणि तिच्यातली जी काही मूलभूत मूल्य आहेत तिला तडा जाता कामा नये. म्हणजे ओके, आणि तीच ब्युरोक्रेसीकडनं काय आहे अपेक्षा आहे. म्हणजे ओके, तुम्ही ब्युरोक्रॅट म्हणून तुमच्याकडनं डेफिनेटली यूपीएससी ती अपेक्षा करते. सो कॉन्स्टिट्यूशनल लीगल फ्रेम. दुसरं जे आहे समाजाचं पण तुम्हाला भान असलं पाहिजे. म्हणजे ते जसं आपण महत्वाचं मानू तसंच समाजाचं तुमचं आकलन काय. म्हणजे जर तुम्ही त्या न्यायदेवतेप्रमाणे डोळ्यावर पट्टीच बांधून बसणार असाल तर मग अवघड होईल. म्हणजे कारण जसं तुमच्या प्रशासनाकडून कॉन्स्टिट्यूशन प्रती असणारी कमिटमेंट अपेक्षित असते, तशीच त्याच प्रशासकाकडून आपण आपल्या समाजाप्रती संवेदनशीलता पण अपेक्षित करतो. ओके, एम्पथी पण पाहिजे. इतरांच्या दुःखामध्ये त्याला सुख वाटता कामा नये, म्हणजे तर त्याला ते एक्सपिरियन्स करता यायला पाहिजे. म्हणजे त्याला किंवा तिला, म्हणजे की त्याचं दुःख हे आपलं दुःख वाटलं पाहिजे. तर आणि तरच त्याच्या तिच्या जागी जाऊन आपण काय करू शकतो ते समजून घेऊ शकतो आणि मग त्याच्यावरती आपण तोडगा काढला पाहिजे या दृष्टिकोनातून काही विचार करू शकतो. संवेदनशीलता आहे तर हेही अपेक्षित आहे. मग पट्टी बांधून संवेदनशीलता कशी जपता येईल ना. म्हणजे ओके, आता अर्थात हे खूप डेलिकेट काम आहे. एका बाजूला घटनेलाही समोर ठेवायचं आहे, तिला तडा जाणार नाही हे बघायचं आहे, आणि त्याच वेळेला जर काही दुर्लक्षित घटक असतील, वंचित घटक असतील, तर त्यांचाही विचार तुम्हाला डेफिनेटली करायचा आहे. म्हणजे सो समाजाचं आकलनही आपलं व्यवस्थित असलं पाहिजे. आणि नुसतंच आकलन नाही तर समाज एकंदर आणि त्यातले हे जे अशा प्रकारचे व्हल्नरेबल घटक आहेत, दुर्लक्षित घटक आहेत, वंचित घटक आहेत, त्यांच्याविषयीची सेन्सिटिव्हिटी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असली पाहिजे. म्हणजे आणि ते होईल, डोंट वरी अबाउट दॅट. तुम्ही फक्त तुमचं काय म्हणायचं म्हणजे हे खुले ठेवा. म्हणजे दुसरं काही नाही, जसं गांधी म्हणतात ना, म्हणजे की आपल्या घराच्या खिडक्या ह्या उघड्या ठेवल्या पाहिजेत ना. म्हणजे बाहेरचं वारं आत आलं पाहिजे, आतलं वारं बाहेर गेलं पाहिजे. त्याच्यावर इथिक्समध्ये प्रश्न विचारला आहे. म्हणजे मी जर मागच्या बघितलं तर असा प्रश्न आहे त्याच्यावरती. म्हणजे विविध धर्मतत्वज्ञाच्या बाबतीमध्ये त्यांनी हा मांडलेला विचार आहे. म्हणजे पण मी जर म्हणालो की नाही माझंच अंतिम आणि श्रेष्ठ आहे, तर मग ती कुजत जाण्याची शक्यता त्याच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे घराची खिडक्या बंद केल्या तर काय होईल मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे. म्हणजे ओके, सो असं आपल्याला करता कामा नाही. तो जो ओपननेस आहे तोही तुमच्याकडे असला पाहिजे. सो इथिक्समध्ये काही कन्सेप्ट आहेत, सॉरी काही मूल्य आहेत, ती त्याच्यात आहेत. इंटिग्रिटी काय, ऑनेस्टी काय, ओके कमिटमेंट काय आहे, न्यूट्रॅलिटी काय, अनॉनिमिटी काय, ते सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. म्हणजे मूल्य आहेत, काही मूल्य आणि संकल्पना म्हणूयात. मग काही विचार आहेत तत्वज्ञाचे, म्हणजे किंवा त्यांचा तात्विक विचार आहे. दोन आणि तीन केस स्टडी, मी त्याला खूपच शॉर्टन केलेलं आहे, बाकी डिटेलमध्ये सांगितलं आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर मला जो एक महत्वाच्या मुद्द्याकडे यायचा आहे की अभ्यास करताना आपण काय काय पथ्य पाळले पाहिजे. त्याही कदाचित गोष्टी तुम्हाला त्यातल्या माहिती असतील, पण मी त्याच्यावर आज जोर देतो. आज पहिलाच दिवस असल्यामुळं
पहिली गोष्ट जी बघायची ज्याचे उल्लेख मध्ये मध्ये येत आहेत की एनसीईआरटी असो किंवा कुठलंही स्टँडर्ड पुस्तक असो किंवा अगदी काही असो ते वाचताना त्यात येणाऱ्या संकल्पना समजल्याच पाहिजेत आपल्याला. म्हणजे त्याची वाटल्यास तुमची तुमची यादी करा, गृहित धरू नका. म्हणजे अगदी लोकशाही असेल, कारण कुणाला माहिती आहे, म्हणजे पॅनलमध्येच गेले गेले विचारलं काय लोकशाही म्हणजे काय सांगा बरं. आता आपण असं गृहित धरत नाही ना, एकदम एवढा डायरेक्ट स्ट्रेट आणि सोपा माहिती असलेला प्रश्न असेल तर पंचायत होता कामा नये आपली. म्हणजे तर लोकशाही म्हणजे काय विचारलं, पुस्तकी डेफिनेशन सांगू नका. म्हणजे ओके, म्हणजे ते म्हणतील की नाही तुम्ही कसं सांगाल. म्हणजे ते म्हणजे असा दुसरा प्रश्न पण उलटून येऊ शकतो त्याच्यामध्ये. सो कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्याकडे असेल तर मग ते आपल्या भाषेत पण कॉन्सेप्ट इतरांना समजून सांगू शकतो. म्हणजे सो ती प्रिलिम्सला महत्वाची आहे, ती मेन्सला महत्वाची आहे आणि ती इंटरव्ह्यूला देखील महत्वाची आहे. ओके, जसं मी आता तुम्हाला एक एक उदाहरण न्यायालयाचं जे दिलं होतं, म्हणजे ते ती चर्चा करताना कितीतरी कॉन्सेप्ट आले आपल्या चर्चेत. म्हणजे आपण असं म्हणालो की संसदीय लोकशाही संघराज्यीय व्यवस्था, मग संसदीय व्यवस्था म्हणजे काय, संघराज्यीय व्यवस्था म्हणजे काय ते पुढे शिकायलाच तुम्ही. म्हणजे मग स्वतंत्र न्यायव्यवस्था, ओके, घटनात्मक कारभार, मग तिथे एक तत्व येतं की जे आपल्या सिलेबसमध्ये पेपर टू मध्ये स्पेसिफिकली मेन्शन केले, सत्ता विभाजन नियंत्रण आणि संतुलन, सेपरेशन ऑफ पॉवर्स आणि चेक्स अँड बॅलन्सेस. म्हणजे 15 साली एक प्रश्न विचारला होता युपीएससीने, म्हणजे की अध्यादेशांचं जे वाढतं प्रमाण आहे, ओके, ऑर्डिनन्सेसचं, म्हणजे तर त्याच्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवर, सत्ता विभाजनाच्या तत्वासंदर्भात तुम्हाला काळजी वाटू लागलेली आहे का, किंवा काळजी करायचं कारण आहे का. म्हणजे ऑर्डिनन्सचं प्रमाण वाढलं तर ह्याचा अर्थ काय होतो, म्हणजे त्याचा साधा अर्थ आहे की सरकारच कायदे करायला लागले असं झालं ना. म्हणजे सरकार आयदर राष्ट्रपतीद्वारा किंवा राज्यपालाच्या द्वारा कायदे करू लागले, म्हणजे याचा अर्थ कायदे मंडळ ही जी घटनात्मक आणि लोक निर्वाचित जी संस्था आहे त्या संस्थेच्या कामालाच तुम्ही सोप्या भाषेमध्ये पळवून नेलेले आहे. म्हणजे आणि आपलं नवीन सरकार तर जबरदस्त प्रसिद्ध आहे त्यासाठी, म्हणजे किती ऑर्डिनन्सेस काढलेले आतापर्यंत तुम्ही बघितले तुम्हाला. म्हणून 15 प्रश्न होता तो, म्हणजे युपीएससीने प्रश्न का विचारला 15 मेन्समध्ये, तर 14 साली सत्तेत आल्यानंतर साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर जवळपास 25 ते 30 ऑर्डिनन्स सरकारने काढलेले होते. सो पहिलं वाक्य त्या प्रश्नातलं होतं की त्यामुळं, म्हणजे अध्यादेशाच्या वाढत्या प्रमाणामुळं, ऑर्डिनन्सच्या वाढत्या प्रमाणामुळं, वटहुकुमाच्या वाढत्या प्रमाणामुळं सत्ता विभाजनाच्या सिद्धांताविषयी काळजी वाटायला पाहिजे का. म्हणजे तर वाटायलाच पाहिजे ना, म्हणजे नो डाऊट अबाउट दॅट. मग पुढे असं म्हणले की त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने जे केले काहीतरी केले ते नंतर बघूयात आपण. म्हणजे तर त्यामुळं अध्यादेशाच्या बाबतीमध्ये काही बरं झाले का, म्हणजे मी त्याला सोपं करते माझ्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, का काही वाईट घडते, म्हणजे जे केले न्यायालयाने जे काय केले ते बरं केले का वाईट केले. म्हणजे ह्या वाढत्या वापराला खीळ बसणार आहे की वाढता वापर विना अडथळा चालू राहणार आहे. म्हणजे आता असा एक प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे तर आपल्याला आधी माहिती पाहिजे की न्यायालयाने काय केलेलं आहे. म्हणजे रिव्ह्यूचा मुद्दा येतो. म्हणजे ओके, आणि तिसरं मग शेवटचा प्रश्न, त्याच एकाच प्रश्नातले प्रश्न आहे. तिसरं असं म्हणलं की तुम्हाला वाटतं का की ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर रिपीलच करून टाका, काढूनच टाकू, गडबडच नको नंतर. म्हणजे कशाला ठेवूयात आपण, म्हणजे भांडण चालणार असेल, गैरवापर होणार असेल तर कशा. आता असे तीन प्रश्न एकाच ह्याच्यात, म्हणजे तीन स्टेटमेंट्स आहेत आणि दोन प्राया प्रश्न आहेत. म्हणजे सो हे थोडंसं कसं करायला लागेल, आपल्याला बारकाईने करायला लागेल. मग इथं सत्ता विभाजन नावाची कॉन्सेप्टच माहिती नसेल तर ते पहिलं स्टेटमेंट, त्याला एका पॅराग्राफमध्ये जो न्याय द्यायला पाहिजे आपण, तो न्याय देता येणार नाही. सो मुद्दा माझा होता, हे मी पॉलिटीबद्दल बोललो, इकॉनॉमीमध्ये, सायन्स अँड टेकमध्ये, कुठेही इथिक्समध्ये तर ते फारच महत्वाचं आहे. म्हणजे ज्या ज्या विषयामध्ये अशा कॉन्सेप्ट येतील, मुळात कुठलीही कॉन्सेप्ट प्रश्नात महत्वाची ठरते म्हणून समजून घ्यायला पाहिजेच पाहिजे, पण तेवढा मर्यादित दृष्टिकोन असता का, म्हणजे विषय समजून घेण्यासाठीच कॉन्सेप्ट महत्वाचे असतात, टर्म्स महत्वाचे असतात. सो त्याच्यासाठी संकल्पना ह्या फार महत्वाच्या आहेत. म्हणजे ओके, नंबर दोन, माहिती. म्हणजे युपीएससी म्हणजे माहितीचा भडीमार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे डोक्यावर इतकं ओझं घेऊन जायचं आहे आपल्याला तर ऐकेल येत नाही. सो डोक्यावर एवढं ओझं घेऊन जायचं आहे आपल्याला की आपल्याला वाटेल की आता थांबूयातच इथं, म्हणजे डोक्यावरचं ओझं उतरूया तिथंच आणि आता जाऊयात परत. म्हणजे असं अनेक वेळेला वाटतं. ते काय वाटतं, म्हणजे तर आपल्याला बरीच पुस्तकं वाचायची आहेत आणि ती बरीच पुस्तकं वाचताना नुसत्या कन्सेप्च्युअल गोष्टी समोर येणार नाहीत आपल्या, तर माहितीचा भडीमार, कदाचित महापूर आपल्या समोर येणार आहे. तर मग तो आपल्याला
पार करावाच लागणार आहे, म्हणजे तो वाचायला लागेल, लगेचच लक्षात राहील असा अजिबात अट्टहास बाळगायचा नाही. म्हणजे फक्त काळजीपूर्वक वाचा, समजून घ्या, त्यातला महत्वाचा भाग अंडरलाईन करा, त्याला हायलाईट करा, म्हणजे प्रोसेस करा त्याला. ओके, कारण तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की मेन्समध्ये माहिती महत्वाची आहे, म्हणजे पण मेन प्रिलिम्समध्ये जशी ती महत्वाची आहे, जितक्या टेक्निकली डिटेलमध्ये विचारली जाते तेवढं मेन्समध्ये विचारलं जात नाही. म्हणजे सो ह्याचं भान ठेवायला पाहिजे. समजा उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही लक्ष्मीकांत वाचायला सुरुवात केलं किंवा घटना अभ्यासाला लागली तुम्ही, आणि तुम्ही म्हणायला लागलात की प्रिलिमला जसे प्रश्न विचारतात, आता प्रिलिमला प्रश्न एक तर ती ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा आहे, मल्टिपल चॉईस आहेत, ओके, आणि प्रचंड कॉम्पिटिशन आहे तिथं, तर त्यांना दुसरा पर्याय नाही ना. म्हणजे मग ते काय करतात की खोलात 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 म्हणजे कोपऱ्यातलं जाऊन विचारतात, म्हणजे कोपऱ्यातलं कुठलं तरी. म्हणजे तर तशा प्रकारचा अभ्यास मीन्सला गरजेचा आहे का त्या प्रकारचा? तर तशा प्रकारचा डेफिनेटली नाही. जी एक किमान महत्वाची माहिती आहे ती आपल्या इनिशियल अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये नजरेत असली पाहिजे आपल्यामध्ये. सो कन्सेप्ट व्यवस्थित करा आणि पुढे जाताना जी काही माहिती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेवढी समजेल तेवढी समजेल, तिला प्रोसेस करा. म्हणजे तुम्हाला हे स्वतःला सांगायचं किंवा यातल्या काही गोष्टी जरी आता माझ्या लक्षात राहिल्या आणि समजल्या तर दॅट इज मोर देन इनफ. पुढे मला हिला परत परत रिव्हिजिट करायचं आहे, म्हणजे ओके तिला बघायचं आहे पुन्हा मला, आणि ती जास्त महत्वाची कधी बनणार आहे म्हणजे अर्थातच, तर ती प्रिलिम्सला. म्हणजे मी अगदी एकदम टेंटेटिव्ह आणि जनरल बोलते आहे, म्हणजे याचा अर्थ असा काढू नका की मेन्सला माहितीच गरजेची नसते. म्हणजे मेन्सलाही माहिती महत्वाची आहे, म्हणजे पण त्याची डिग्री जर तुम्ही बघितली आणि त्याचं नेचर जर तुम्ही बघितलं तर ते प्रिलिम्सला अफाट आहे, म्हणजे मेन्सला तुलनेनं ते सुलभ आहे, म्हणजे बरं आहे असं मी म्हणेन. म्हणजे ओके, आणि मग तिसरा तुमच्या अभ्यासामध्ये महत्वाचा घटक येतो तो म्हणजे करंट कंटेम्पररी आस्पेक्ट. स्वतःला शिस्तच घालून द्यायची. आता तुम्ही जर पेपर बघितले बारकाईनं 13 ते 16 तर तुम्हाला लक्षात येईल की पेपर 1 मधला सोसायटीवरचा कॉम्पोनंट ज्याच्याबद्दल मी बोललो की भारतीय समाजावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात, म्हणजे जागतिकीकरणाचा स्त्रियावर परिणाम, जागतिकीकरणाचा वृद्धांवरती, मी जस्ट काही उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे आता हे जे प्रश्न आहेत ते 20 वर्षापूर्वीचे आहेत का? मला सांगा, 50 वर्षापूर्वीचे प्रश्न आहेत का? हे नाही, ते हे चालू कंटेम्पररी डेव्हलपमेंटशी संबंधित अशा प्रकारचे प्रश्न आहेत. म्हणजे सो पहिल्या पेपरमधला समाजाचा घटक, कधी कधी ज्योग्राफीवर देखील, म्हणजे सो ज्योग्राफी नावाच्या हेडमधले जे प्रश्न आहेत ते सुद्धा करंट कमी, ज्योग्राफीमध्ये पण करंट कंटेम्पररी असतंच. म्हणजे सो पेपर 1 मधला तो भाग आपला डेफिनेटली कव्हर होऊ शकतो. म्हणजे पण तुलनेनं जर बघायचं झालं तर पेपर 2 आणि पेपर 3 मेन्सबद्दल बोलतो मी, तर हे दोन पेपर तुम्ही स्वतःला सांगा की जवळपास 95% केवळ आणि केवळ करंटवरती अवलंबून आहेत. म्हणजे उदाहरण सांगतो मी तुम्हाला, जरा घाबरावायला होईल तुम्हाला. कॉन्स्टिट्युशनचं 1 एनसीईआरटी आपण इनिशियली म्हणतो की कॉन्स्टिट्युशन ऍट वर्क व्यवस्थित वाचू, खंड 1 मराठीमधलं म्हणून तुम्ही व्यवस्थित कराल, आणि प्लस ऍड केला आपण लक्ष्मीकांत. ओके, आता एनसीईआरटी आणि लक्ष्मीकांत असं आपण एकत्रित केलं आणि म्हणले की काय वाटेल ते विचारा, सगळं मला आता लक्षात आहे. म्हणजे असं ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं असेल त्याला मेन्सचे पेपर 2 मधले क्वालिटीवरचे किती प्रश्न सोडवता येतील? तर माझं मत आहे की हार्डली 2. लक्ष्मीकांतवरती कमांड मिळवून देखील, म्हणजे कारण मेन्स विझी आहे ना. म्हणजे लक्षात आलं मी काय म्हणतो ते, कारण कन्व्हेन्शनल गोष्टीवरती GS2 मध्ये जवळपास प्रश्न विचारत नाही, तीच गोष्ट GS3 आहे. मग माझा फोकस कशावरती असला पाहिजे? मला एनसीईआरटी वाचायचा आहे, कारण तो पाया आहे ना. म्हणजे तो पायाच नसेल तर मला करंट कसं समजेल? म्हणजे लक्ष्मीकांत पण वाचायचा आहे, ओके, इकॉनॉमीला पण ते स्टँडर्ड पुस्तक वाचायचं दुसरं, हे तर ते मला करायचंच आहे, भलेही त्यातनं मला फार थेट प्रश्न मिळणार नाहीत. म्हणजे पण जे काही करंटचे प्रश्न येतील ते जर मला समजून घ्यायचे असतील तर एनसीईआरटी प्लस एक स्टँडर्ड पुस्तक मला फाउंडेशन म्हणून करावंच लागणार आहे, ते आपण करू. आणि मग तिसरा टप्पा जसं ज्याच्याबद्दल चर्चा करतोय आपण, करंट आणि कंटेम्पररी. सो सवय काय लावायची? समजा मी प्रियांबलपासून सुरुवात केलेली आहे, सरनामा, ओके, तर सरनामा मी केला, त्याच्यात कुठल्या संकल्पना आहेत, तत्व कुठली आहे, त्याच्यात काही दुरुस्त्या झाल्या का, त्याचं महत्व काय आहे, त्यातनं भारतीय राज्यघटनेचं कुठलं तत्वज्ञान प्रतिबिंबित होतं वगैरे वगैरे वगैरे, ते सिग्निफिकन्स पर्यंत सगळं केलं. पण हेच काही करंट आहे का? अलीकडच्या काळात काही चर्चा झाली होती का प्रियांबलच्या बाबतीमध्ये? म्हणजे कुठल्या त्यातल्या तत्वाविषयी चर्चा झाली होती का? तर ती झाली होती, म्हणजे सोशलिस्ट आणि सेक्युलर त्यातही. म्हणजे मग आता त्यानिमित्ताने कदाचित प्रश्न फ्रेम केला जातो, रिफ्रेम केला जातो. म्हणजे कदाचित असं होऊ शकते काहीतरी गडबड झालेली आहे आणि मग त्या गडबडीवर टीका किंवा तिची समीक्षा करताना विश्लेषकांनी प्रियांबलचा दाखला दिला किंवा अमुक अमुक झाल्यामुळे काहीतरी प्रियांबलला तडा गेलेला
दिसतो, म्हणजे काही होऊ शकतं ना ते, म्हणजे सरकारने समजा तशी जर गोष्ट केली तर त्या केसमध्ये देखील प्रियांबल आपली महत्वाची ठरू शकते. म्हणजे सो असे जे जे प्रसंग असतील की जेव्हा कुठल्या तरी वर्तमानपत्रात किंवा म्हणून मग ते त्याच्यावर नजर ठेवायची आहे, म्हणजे तर त्या बाबतीमध्ये जे लिहिलं जाईल बातमीच्या स्वरूपातलं असेल, एडिटोरियलच्या स्वरूपात असेल, काही असू द्या म्हणजे, किंवा कॉलम असेल, त्याच्यावर नजर ठेवायची आणि त्यातला तो सार काढून बरोबर ठेवायचा. ओके, मग फंडामेंटल राईट्स कन्सेप्ट बघू, माहिती व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. ओके, जेवढी राहते तेवढी समजून घेण्यावरती आधी जास्त भर देऊ. आणि मग हक्काच्या बाबतीमध्ये काही करंट आहे का, एखादी अमेंडमेंट आलेली आहे का, नव्या हक्काची चर्चा सुरू आहे का, म्हणजे तर आता 2017 साली रिसेंटली म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी नॅशनल हेल्थ पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे ओके, आता त्या नॅशनल हेल्थ पॉलिसीमध्ये एक जी गोष्ट नाही आहे ती काय नाही आहे आणि ज्याच्यावर मग चर्चा निघाली, एक ज्याचा संबंध हा फंडामेंटल राईटशी आहे, म्हणजे ते काय आहे तर राईट टू हेल्थ. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की राईट टू हेल्थचा विचार केला पाहिजे म्हणजे, पण या पॉलिसीमध्ये राईट टू हेल्थ नावाची गोष्ट दिसत नाही म्हणजे. सो आता तुम्हाला प्रश्न उद्या येऊ शकतो, तुम्हाला असं वाटतं का की राईट टू हेल्थ द्यायला पाहिजे आणि नुकतीच शासनाने जी नॅशनल हेल्थ पॉलिसी डिक्लेअर केली आहे त्या लाईटमध्ये त्याच्यावर भाष्य करा. सो आता ती पॉलिसी वाचू आपण, त्याच्यातले डिटेल्स वाचू, पण त्याचं क्रिटिक करताना ज्यांनी कुणी ह्या चष्म्यातनं क्रिटिक केलं असेल की का बरं नसेल केलं की म्हणजे राईट टू हेल्थची तरतूद का नाही केली पॉलिसीमध्ये, राईट टू हेल्थ दिला तर काय होईल, त्याच्यासाठी कुठल्या फायनान्शियल तरतुदी कराव्या लागतील, कारण राईट टू एज्युकेशन जर बघितलं आपण तर राईट टू एज्युकेशन आला म्हणजे, पण त्याची अंमलबजावणी काय प्रकारे चालली आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला प्रश्न पडावा की काय केलं आपण, म्हणजे ते म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला अपयश येत आहे. मग कमतरता काय त्याच्यामधल्या, म्हणजे प्रॉब्लेम्स कुठे येतात, म्हणजे ते म्हणजे शासनाची उदासीनता आहे का शासनाकडं जे फायनान्शियल बॅकअप असलं पाहिजे ते बॅकअपच त्यांच्याकडं नाही, म्हणजे की काय, म्हणजे की ज्या शाळा आहेत ज्या शाळांमध्ये काही 1% आरक्षण ठेवण्यात आलेलं होतं म्हणजे तर ते द्यायला त्या देतच नाहीत, म्हणजे त्या देखील काय आहे त्यांची पण इच्छाशक्ती नाही आहे, म्हणजे सो सोसायटीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का त्या सेक्टरमध्ये, म्हणजे जे काय असतील ते, म्हणजे ओके, किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जो शासनाने प्रशासनाने जे करायला पाहिजे म्हणजे त्याची फॉलोअप ॲक्शन जी आहे तर ती व्यवस्थित केल्या जात नाही, म्हणजे व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे हे जसं राईट टू एज्युकेशनच्या बाबतीमध्ये चर्चिलं गेलेलं आहे तसंच राईट टू हेल्थच्या बाबतीमध्ये आपल्याला तो दिला नसताना देखील अँटिसिपेट करता यायला पाहिजे, कारण त्याच्यावर चर्चा जोरदार सुरू आहे म्हणजे. सो किंवा तुम्ही राईट टू सिक्रेसीबद्दल बरेच 2-3 वर्ष चर्चा सुरू आहे, आधार पुन्हा चर्चेत आहे लक्षात ठेवा, म्हणजे ओके पुन्हा सर्वोच्च न्यायालय सांगतंय म्हणजे ते ओके. सो आधार त्या बाबीच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे इश्यूज रेज केले गेले तर त्यातला एक राईट टू प्रायव्हसीच आहे म्हणजे ओके. सिक्युरिटीचा वेगळाच मुद्दा आहे म्हणजे ते रॅन्समवेअर हल्ला जो आला आणि सायबर सिक्युरिटीचा प्रश्न जो निर्माण झाला तो आहेच आहे म्हणजे, पण माझ्या प्रायव्हसीचं, मी एक सिटीझन आहे, मला काही राईट्स आहेत आणि त्या राईट्सचा एक भाग म्हणून खाजगीपणाचा जो माझा राईट टू प्रायव्हसी आहे तर तो राईट टू प्रायव्हसी ह्याच्यामध्ये व्हायलेट होतो अशी चर्चा सुरू झाली म्हणजे ओके. तर असे राईट्स, मग तो राईट टू हेल्थच्या अनुषंगाने असेल किंवा राईट टू प्रायव्हसीच्या अनुषंगाने असेल किंवा मध्ये युथनेसियावरती चर्चा जोरदार झाली, संथाराच्या निमित्ताने चर्चा झाली म्हणजे, तर तेव्हा राईट टू लाईफ आणि मग राईट टू डेथ म्हणजे अशी चर्चा आली म्हणजे. सो तुम्ही थोडंसं सजग राहिलात तर तुम्हाला वर्तमानपत्र वाचताना किंवा जर्नल्स वाचताना असे जे फ्रिंजवरती आहेत म्हणजे, आणि युपीएससी बरोबर त्याच्यावर नजर ठेवते, आपण किती लक्ष्मीकांत पाठ केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही म्हणजे, मग आपण ह्याच्यावर जर दुर्लक्ष याच्याकडे दुर्लक्ष केलं तर उपयोग नाही. सो दोन्ही गोष्टी करायला लागतील, फंडामेंटल राईट जे काही स्टँडर्ड पुस्तकामध्ये दिले जातील तर त्याचा पाया म्हणून आपण पक्का केला पाहिजे आणि मग त्याच्यावर उभं राहून नजर सगळीकडे आपण फिरवली पाहिजे म्हणजे ओके. सो करंट हा माझा तिसरा मुद्दा, सो कॉन्सेप्ट इन्फॉर्मेशन करंट कंटेम्पररी डायमेन्शन. चौथं जे आहे तुमच्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये थोडंसं काळजीपूर्वकरित्या तुम्हाला करावं लागेल ते म्हणजे नोट्स मेकिंग. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न असतो की नोट्स कशा काढायच्या, नोट्स किती काढायच्या, आता त्याला काही असं ठरलेलं ठरीव असं उत्तर नाही आहे म्हणजे. तर मी असं म्हणेन की ती स्टाईल प्रत्येकाची वेगळी असते, फक्त काही मी ज्याला प्रिकॉशन्स म्हणेन म्हणजे थोडेसे इनपुट देईन मी, म्हणजे की मी असं म्हणेन की शक्यतो कुठलीच गोष्ट पहिल्यांदा वाचताना नोट्स काढू नका, पहिल्यांदा पुस्तकातच अंडरलाईन करा, समजून घ्या, म्हणजे परत ते रिव्हिजन करायचं जेव्हा तुम्ही टाइम टेबल कराल, आणि ते असलंच पाहिजे, रिव्हिजन नावाची गोष्ट असलीच पाहिजे, मी बोलतोच त्या प्रक्रियेमध्ये ते महत्वाचं आहे,
तर दुसऱ्यांदा वाचताना, एखादी गोष्ट दुसऱ्यांदा वाचताना तुम्ही नोट्स काढायचा डेफिनेटली विचार करू शकता. म्हणजे ओके, एक दोन, नोट्स काढताना तुम्ही विस्तारपूर्वक लिहिलं पाहिजे असं जरुरी नाहीये. म्हणजे फक्त काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं असतं की लिहिल्याशिवाय मला काही चालत नाही. म्हणजे तर मी त्यांनाही असं सांगेन की प्रत्येक विषयाचे इनिशियल दोन तीन चॅप्टर्स तुमच्या समाधानासाठी, तुमचा स्टाईलचा भाग म्हणून थोडीशी डिटेल लिहा. पण ते लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की आता मला एवढं डिटेल लिहायची गरज नाहीये आणि मी एक पॅराग्राफ अक्षरशः एका ओळीत लिहू शकतो आणि नंतर तीन चार शब्दात लिहायची सवय आपल्याला लागली पाहिजे. म्हणजे ओके, तसं ती स्ट्रॅटेजी. म्हणजे शेवटी कुठे याचा आपल्याला मायक्रो नोट्सवरती यायचा. प्रिलिम्सला तर आपण उलटच, प्रिलिम्सला कमीत कमी नोट्स, भाराभर वाचायचं असतं प्रिलिम्सला. म्हणजे मेन्सच्या बाबतीत मात्र वाचायचं बरंच आपल्याला, पण ते वाचल्यानंतर सार पण काढता यायला पाहिजे, कारण तिथे लिहायचं ना जाऊन. म्हणजे प्रिलिम्सला काहीच लिहायचं नाही आपल्याला, मेन्सला लिहायचंच लिहायचं, त्यामुळे ते ठेवायचं पण आहे, रिप्रोड्यूस पण करायचं आपल्याला. सो सार काढण्याची जी सवय आहे, जिस्ट काढण्याची जी सवय आहे, सारांश काढण्याची जी सवय आहे, तर ती मेन्सला अफाट उपयोगाची येते. म्हणजे ओके, हा दोन. फक्त काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, आणि त्याची मी सुरुवात ज्यांनी केली की मराठी माध्यमातल्या मुलांचा निकाल का नाही चांगला, म्हणजे तर आता पॉल सायन्स ऑप्शनलच बघितला तर जवळपास एक 7-8 मुलं मेन्सला होती. म्हणजे त्यातला एकही मुलगा पुढे गेलेला नाही. म्हणजे आता का गेली नाहीत, म्हणजे ती अभ्यास करत होते, हार्डवर्क करत होते. म्हणजे पण जे लिहायचे, असं जर तुम्ही एक एक वाक्य वाचलं की पुढचं वाक्य वाचा असं वाटणार नाही तुम्हाला. म्हणजे कसं पेपर परीक्षेक चेक करेल, म्हणजे लिहिताच यायचं नाही. म्हणजे इथून गडबडी, तुम्ही म्हणाल की असं कसं होईल सर, म्हणजे तर मी तुम्हाला काही पेपर दाखवू शकतो त्यांचे. म्हणजे तर तुमचा म्हणजे एक मोठा विनोदच होईल, म्हणजे पेपर वाचले तर तुम्ही वर्गात. म्हणजे ते सो आपलं असं तरी नाही ना, हे आपण काळजीपूर्वक सुरुवातीपासून बघायला पाहिजे. म्हणजे तशी भाषेची लेखनाची अडचणच असेल तर नोट्स मेकिंगचा तुमचा फॉर्मॅट तुम्ही फॉलो कराल. कारण लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी दोन मार्ग आहेत. म्हणजे एक मार्ग मर्यादित अर्थानं नोट्स मेकिंगचा आहे, ओके, पण त्याला वेळेचं भान ठेवा. म्हणजे म्हणजे मला लेखनाला फायदा होणार म्हणून मी डिटेल नोट्स काढायला लागलो तर वेळ किती जाते ह्याचंही भान मी ठेवायला पाहिजे. म्हणजे ओके, सो टाइम फॅक्टर ऑलवेज लक्षात ठेवायचा. आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, आन्सर रायटिंग, हा त्याचा दुसरा मार्ग आहे. म्हणजे सो मी वर्गामध्ये एखाद्या चॅप्टरचं डिस्कशन झाले, घरी जाऊन मी 3-4 रेफरन्सेस म्हणून वाचले, त्याला मी रिवाईज केले, प्रोसेस केले त्या मटेरियलला, मायक्रो नोट्स मी काढले आहेत आणि मी त्या प्रकरणावरती जुने प्रश्न बघितलेले आहेत. आता एवढं सगळं करून जेव्हा तुम्ही जुने दोन प्रश्न बघता एखाद्या प्रकरणावरचे, तर तुम्ही 7-8 प्रश्न स्वतः तयार करू शकता. म्हणजे आणि मग अभ्यासून त्या प्रश्नाचं, त्यातले 1-2 तुम्ही प्रश्न निवडा आणि त्याची तुम्ही उत्तरं लिहा. म्हणजे आणि उत्तरं लिहा म्हणजे कशी, कदाचित काही लोकांना वाटेल की मी बघून लिहितो सुरुवातीला, तर हरकत नाही. म्हणजे त्याचा ढाचा तयार करतो आपण आणि बघून लिहिताना म्हणजे 4 ओळी उचलल्या इथे ठेवल्या असं नाही करायचं. म्हणजे तुम्ही वाचा परत लिहा. म्हणजे पण त्या तुम्ही जे घेताय ज्या कुठल्या सोर्समधनं, म्हणजे तर त्याच्यात रिलेव्हंट प्रश्नाची डिमांड लक्षात घेऊन तुम्ही चेंजेस करताय. म्हणजे ओके, वाक्यात चेंजेस करताय, शब्द रिप्लेस करता आहात, पॅराग्राफ तोडता आहात, म्हणजे दुसरा घेताय, म्हणजे थोडंसं ते तुमचं काम दिसलं पाहिजे ना त्याच्यामध्ये. म्हणजे ओके, तर त्याच्यासाठी कदाचित तुम्ही बघून लिहिण्याचा फॉर्मॅट सुरुवातीला उत्तराचा फॉलो करू शकता, किंवा हळूहळू मग तुम्ही असं करायला पाहिजे, ठीक आहे आता बघून लिहिलो मी, आता पुढे मी जातो. दुसरा एक भाग त्याच्यामध्ये जो आहे तो जाणीवपूर्वक करा की मी वाचलं सगळं केलं आणि मग मी उत्तर लिहिलं. म्हणजे तर पुन्हा स्वतः वाचायचं थोड्या वेळाने. म्हणजे आणि मग आपल्याला वाटलं की नाही हे काही चांगलं झालेलं दिसत नाही, म्हणजे अजून ह्याच्यात अमुक केलं पाहिजे, तर ते फाडून फेकून द्या, दुसरं लिहा. म्हणजे आधी दुसरं लिहा, मग ते पहिलं फाडून फेकून द्या. म्हणजे असं 4-5 व्हायला पाहिजे. म्हणजे आणि ही प्रोसेस इतकी इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा. असं जेव्हा तुम्ही प्रत्येक विषयाच्या काही उत्तरांच्या बाबतीत जर तुम्ही केलं, कारण त्यातनं गेल्याशिवाय रायटिंग प्रॅक्टिस आपल्याला जमत, सॉरी रायटिंग स्किल जमतच नाही. म्हणजे त्याला कुठला फॉर्म्युला नाहीये. ओके, आता यावर्षी आपण एक वेगळा प्रयोग क्लासमध्ये करणार आहोत. म्हणजे तुमच्याकडनं काही रायटअप्स घेतले जातील, त्यातल्या काही लोकांचे रायटअप्स निवडले जातील आणि त्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असणार आहे. म्हणजे एक रायटअप सगळ्यात वाईट लिहिलेलं नाव नसेल तिथं, म्हणजे ओके, सो दाखवलेलं असेल. म्हणजे आता फिजिकली चेक करून देणं तर एका व्यक्तीकडे राहील ते, म्हणजे कुठल्या तरी विद्यार्थ्याकडं, पण इथे डिस्प्ले केलं जाईल ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, सांगितलं जाईल की हे वाक्य चुकीचं आहे, मग बरोबर वाक्य त्याच्या खाली लिहिलेलं असेल. म्हणजे जे असेसमेंट फॅकल्टी करते तर ते काय प्रकारचं करते तेही लक्षात येईल. शुद्ध लेखन असेल, प्रॉपर शब्दप्रयोग असतील, वाक्यरचना असेल, परिच्छेद नीट बांधलाय का नाही ते असेल, मग दुसरा असं ते सगळं केलं जाईल. एक
चार ते पाच सेशन्स आपण एक तीन आठवड्यानंतर प्लॅन करतोय, म्हणजे एकदा जसं तुमचं रुटीन सेट झालं की मग आपण ते चार ते पाच वर्कशॉप्स करणार आहोत, डोंट वरी अबाउट दॅट. पण स्वतः तुम्ही हे क्रॉस चेक करा, म्हणजे कारण बिलीव मी की जर तुमचं रायटिंग चांगलं असेल तर आफाट पुढे जाऊ शकता. म्हणजे आता अनसार सक्सेसफुल होण्याचं जी जी काही वेगवेगळी कारणं होती त्याच्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे अर्धो राधर मी असं म्हणेन, म्हणजे टक्क्याच्या भाषेत बघा 50% त्याची रायटिंग स्टाईल म्हणजे ओके. किंवा आता ही विश्वांजली झालेली आहे म्हणजे त्यातलं अर्ध क्रेडिट मी तिच्या आर्टिक्युलेशनला देईन मी म्हणजे ओके. जे जे टॉपर्स असतात तर त्या टॉपर्स त्यांनी कष्ट केले आहेत त्याचा काही डाऊटच नाही, म्हणजे त्याच्याशिवाय ते तिथंपर्यंत जाऊ शकत नाहीत म्हणजे. पण मग जो तुम्ही अभ्यास करताय तो तुम्ही मांडताय कसा, आणि हे आपल्याला माहितीच आहे की केवढं वेटेज मेन्सला आहे ना म्हणजे ओके. सो सुरुवातीपासून सांगा तुम्ही म्हणजे सगळं वाचताना केअरफुली वाचायचं, तुम्हाला स्वतःला वर्तमानपत्रामधलं कुठली रविवारची पूर्णिया रोजच्या याच्यातलं कुणाचं तरी सदर चांगलं असतं, ते सदर कंटेंटसाठी जसं चांगलं असतं तसंच ते भाषेसाठी पण आपल्याला बघता यायला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर बारीक नजर ठेवायची. तुम्ही फॅकल्टीला विचारा जरा सर हे जे तुम्ही कॉन्स्टिट्यूशनची पुस्तकं सांगता एक दोन ह्याच्या व्यतिरिक्त काय आहेत का जरा द्या आम्हाला, असंही तुम्ही करायला पाहिजे ना, म्हणजे वेगळं एखादं द्या, आउट ऑफ फ्रेम द्या ते, म्हणजे अभ्यासाला उपयोग होईल त्याचा म्हणजे, पण थेट ते अभ्यासाशी संबंधित लक्ष्मीकांतसारखं नसेल म्हणजे ते, कारण अशा पुस्तकातनं मग तुम्हाला ती लँग्वेज अंगवळणी पडते म्हणजे. तर तो एक पॅरलल सायमल्टेनियस कार्यक्रमच हाती घ्यायचा आपल्याला म्हणजे, हे स्वतःला सांगा तुम्ही म्हणजे ओके. आता मी तुम्हाला किस्सा सांगतोय, गेल्या वर्षी म्हणजे नाव मी काही घेतली नाही, गेल्या वर्षीची फोर्थ टॉपर आहे ती म्हणजे, आणि एका वेबसाईटनं त्यांची उत्तरं डिस्प्ले केलेली आहेत म्हणजे की ह्या ह्या टॉपरची उत्तरं आहेत म्हणजे ओके. आणि मला आपल्याच एका विद्यार्थ्यांनी आणून दाखवलं ते, म्हणजे त्यांनी काय केलं होतं की पेपर 1, 2, 3, 4 असं एक एक सॅम्पल आन्सर काढलं होतं त्यातनं, म्हणजे क्वेश्चन विथ आन्सर म्हणजे. आणि आता प्रथमदर्शनी जेव्हा तुम्ही बघता सुंदर अक्षर आहे, अंडरलाईनिंग आहे, कधी कधी महत्वाच्या वर्ड्सला बॉक्स केलेला आहे म्हणजे ओके. सो चार पाच पॅराग्राफमध्ये एक एक उत्तर आहे म्हणजे. सो स्टार्ट टू एंड तुम्हाला व्यवस्थित लिहिलेलं दिसतं, अक्षर एकदम सुंदर आहे, कुठंच खडाखड तुम्हाला दिसणार नाही म्हणजे, लिखाणाला फ्लो आहे म्हणजे. सो ज्याला आपण एक एक्सप्रेशन म्हणतो म्हणजे ओके, जे दिसतं प्रथमदर्शनी म्हणजे, तर त्या अंगाने जर बघितलं तर ते एक्सलंट आहे म्हणजे. पण मग वाचायला सुरुवात केली म्हणजे, तर पहिल्यांदा वाचताना भाषा एकदम चांगली आहे म्हणजे, भाषेचा काहीच प्रश्न नाही म्हणजे, तुम्हाला असं वाटणार नाही की अरे काय लिहिले हे, जे म्हणायचं आहे ते व्यवस्थित लिहिलेलं आहे, स्टार्ट टू एंड जे म्हणायचं ते म्हटलेलं आहे. पण प्रश्नाला समोर ठेवून जेव्हा तुम्ही कंटेंट इव्हॅल्युएट करायला लागता बारकाईनं, तर तुम्हाला लक्ष हे पोकळ उत्तर आहे म्हणजे, पण तरी देखील टॉपर आहे, काय कारण असेल त्याचं, तर त्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण आहे म्हणजे तुमची भाषा. आणि इंग्लिश ही भाषा अशी आहे की बऱ्याचदा फ्लावरी ह्याच्यामध्ये लिहिलं म्हणजे हे चुकीचं घेऊ नका म्हणजे, तर कदाचित कंटेंटकडे फार लक्ष पण जात नाही म्हणजे, काहीतरी भारी आहे असं वाटतं आपल्याला म्हणजे, ते भारी आहे काहीतरी म्हणजे, ते म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणजे ते ओके. आणि दुसरं जे वैशिष्ट्य तर ठोकून लिहिलेलं आहे म्हणजे, संबंध नसताना ठोकून कुठेही स्पेस तुम्हाला रिकामी दिसणार नाही म्हणजे काय. म्हणजे एक प्रश्न असा होता की नेहरू गांधी आंबेडकर यांचं मॉडर्न इंडियामधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते निवळ एक लीडर्स म्हणून आहे असं नाहीये, तर त्यांनी लिटरेचर थ्रू देखील म्हणजे ग्रंथसंपदेच्या माध्यमातून देखील त्यांनी काय केलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आता ह्या उत्तरामध्ये फोकस कशावर असला पाहिजे, तर प्रत्येकाचं निदान एक तरी पुस्तक रेफर करून त्याच्यात जे आर्ग्युमेंट किंवा जो विचार मांडलेला ते लिहायला पाहिजे ना म्हणजे. तर त्या उत्तरात असं होतं की डिस्कवरीचा उल्लेख नव्हता, लेटर्स टू इंदिराचा उल्लेख होता एक वेळ त्यावरती ओके. गांधींच्या पुस्तकात म्हणजे ते जे फेमस एक्सपेरिमेंट विथ ट्रूथचा उल्लेख होता, हिंद स्वराजचा नाम उल्लेखही नव्हता, आणि तिकडे नेहरूचं डिस्कवरी पण नव्हतं म्हणजे, आणि आंबेडकरांचं पुस्तकाचं नावच नाही म्हणजे. आणि आंबेडकरांबद्दल पॅराग्राफ होता की ही कॉन्ट्रीब्युटेड इमेन्सली टू द बेटरमेंट ऑफ अनटचेबल्स व्हल्नरेबल्स, म्हणजे असे शब्दप्रयोग बघितले तर आपल्याला वाटतं की तोफगोळेच आहेत हे म्हणजे, असे भारी भारी झाडझूड शब्दप्रयोग वापरलेले होते. आता ते लिहिलेलं आहे म्हणजे, कंटेंट वाईज जर तुम्ही बघितलं तर 12.5 मी असं म्हणेन की 3 वगैरे मार्क द्यायला पाहिजे त्या उत्तराला, व्हेअरएज त्या आन्सर शीटमध्ये 8.5 मार्क दिले होते. आता दे नो फॉर व्हॉट रिझन म्हणजे, बरोबर. आता म्हणून मी तुम्हाला सांगतोय की अक्षर जास्तीत जास्त येणाऱ्या 6.5 महिन्यामध्ये चांगलं काढायचं प्रयत्न करायचा म्हणजे, त्याचं फार सिरियस मनाला लावून घेऊ नका म्हणजे.
टाइम फ्रेम मध्ये जेवढं चांगलं काढता येते तेवढं काढा, पण भाषा मात्र यायला पाहिजे, स्वतःला सांगून ठेवा म्हणजे ते जितकं आपण फॉलो करू तेवढा पुढे आपल्याला त्रास कमी होईल म्हणजे. सो मराठीचा रिझल्ट वाईट असण्याचं महत्वाचं काय निर्णायक कारण जर काय असेल, ते कष्ट कमी घेतात, ते कमी हुशार असतात असं नाही आहे अजिबात, पण मेनसाठी जी एक अत्यंत महत्वाची निर्णायक ॲबिलिटी असते, तर ती निर्णायक ॲबिलिटी नसेल तर उपयोग काय तुमच्या अभ्यास करण्याचा, तुम्ही 18 तास अभ्यास करून उपयोग काय. सो डू नॉट निग्लेक्ट दॅट. ओके, सो नोट्सबद्दल मी बोलत होतो आणि लेखनाच्या प्रॅक्टिसला त्याला जोडून मी सांगितलेलं आहे. ह्याच्याशिवाय ज्या दोन गोष्टी आहेत ते म्हणजे तुमचं रिव्हिजनचं एक स्वतःचं टाइम टेबल करा. मी जे टिपण तुम्हाला उद्या मिळणार आहे त्याच्यात उजळणी म्हणजे रिव्हिजन विषयी एक पॅराग्राफ व्यवस्थित लिहिलेला आहे. तुमचं रोज एक साधारणतः अर्धा तास आपण जर दिला, जेवढं दिवसभरात वाचले तेवढं आपण रिव्हाइज केलं. ओके, आठवड्यामध्ये दोन स्लॉट केले तर त्या काळात दोन दोन तासाचे स्लॉट्स राखीव ठेवले रिव्हाइज करायला, कारण आपल्या पुष्कळ गोष्टी वाचायच्यात आणि आपण वाचत 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 पुढे जातो म्हणजे, पण स्टॉक घेणं ज्याला म्हणतो आपण, तर तुमचं टाइम टेबल असू द्या. त्याला काही असं सूत्र नाही म्हणजे की त्यांनी असं केलं म्हणजे आपण असं केलं पाहिजे, किंवा आम्ही ओघामध्ये काहीतरी सांगून जातो असं करा असं करा, ते जसाच तसं पण फॉलो केलं पाहिजे असं नाही आहे. म्हणजे तुम्ही ते ट्राय करा, ते ट्राय करताना जर ते फिट वाटत असेल तर पुढे जा, नाही तर मग तुमचं काहीतरी इव्हॉल्व करा, एकदा चर्चा करू शकता त्याच्यावरती, डोंट वरी अबाउट दॅट. पण रिव्हिजन डू नॉट निग्लेक्ट म्हणजे ते मात्र तुम्ही त्याच्यामध्ये केलं पाहिजे म्हणजे. ओके, सो नोट्स मेकिंग प्लस मी लगेचच त्याला जोडून मी म्हटलं की रायटिंगची प्रॅक्टिस आणि तिसरं जे मी रिव्हिजन, खरं तर रायटिंग शेवटी मी घेणार होतो पण ते मध्येच नोट्स मेकिंगला जोडून मी ते घेतलेलं आहे. सो कॉन्सेप्ट, इन्फॉर्मेटिव्ह पार्ट, करंट कंटेम्पररी हे संकल्पना, माहिती आणि चालू घडामोडीचा आयाम, त्याच्यानंतर रिव्हिजनचं स्वतःचं टाइम, सॉरी नोट्स मेकिंग, शक्यतो मायक्रो नोट्स काढा पण काढा त्या, त्याच्यानंतर रिव्हिजनचं टाइम टेबल आणि शेवटचा थोडासा रिअरेंज केला मी तो क्रमांक बदलला रायटिंगची प्रॅक्टिस, तर तिच्याकडे अब्सोल्युटली दुर्लक्ष तुम्ही करू नका. म्हणजे आपल्या प्रोसेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टीवरती आपली नजर असली पाहिजे. ओके, तर हा आजचा असा आपला प्राथमिक दिवस ज्याच्यामध्ये ह्या मूलभूत गोष्टी मी तुमच्या समोर काय केली आहेत. सो आता तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो तुमच्या प्रवासाला आणि तुमची स्वतःची एक वेगळी स्टोरी किती 2 वर्षानंतर म्हणजे ती वाचायला मिळो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो.